रसिक मोहिनी। चिरंजीव मनीष, अनेक आशीर्वाद। ठरल्यानुसार मी गुरुवारच्या विमानानं तुझ्याकडे येत आहे। सतीश मामा मला बसवून देणार आहे, तू मात्र मला न विसरता तिथं घ्यायला ये हं, नाहीतर बाबा तुझ्या अमेरिकेत पहिल्याच दिवशी माझी पंचायत व्हायची। मला धड इंग्रजी येत नाही, सतीश मामानं काही वाक्य शिकवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या कुठल्याही ध्यानात राहिला, म्हणून बजावते। वयाची 60 ओलांडली आहे आणि मी मारे निघाले अमेरिकेला, तू मात्र मला विमानतळावर घ्यायला ये हा, आठवणीनं तुझी आई। जोले, जोले। यस मैम। व्हाट आर डूइंग इन द किचन जोले? आई एम मेकिंग ऑल द प्रिपरेशन मैम। ओके, नाउ प्लीज गो एंड गेट ऑल द थिंग्स हियर। या? यस मैम। कम ऑन, हरी अप जोले। थैंक यू। Now one more thing, you are not going anywhere, okay? Yes ma'am. That's better. Oh my god, she's come. Hello Kathy, how are you? Welcome. Welcome Dr. Nadkarni. Wow, 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 wow. Welcome. Welcome with flowers and camera too. And that too Indian kurta. Yeah, aha, thank you. Good, good. Hey, bak asa swagat honar asel na, tar apan daroj ithe yayla tayar ahe. By the way, where is your mother-in-law? अगं तुझी सासू कुठे आहे? गेल्या नाहीत अजून। गेल्या नाहीत? She hasn't come yet, you know. अच्छा अच्छा अच्छा, आल्या नाहीत असं म्हणायचं आहे? आल्या नाहीत। हां, मला वाटलं आल्या आल्या सासूला घालवते की काही। What did you say? तसं नाही, मराठीत आल्या नाहीत। आल्या नाहीत। हां, good. Thanks for the correction, doctor. Okay. Please have a seat. Thank you. मला सांग, ते लोक एअरपोर्टवर आले का? Yeah. Okay. डॉक्टर, या तुम्ही आला, बरा झाला। या नाउ देयर इज अ स्मॉल रिक्वेस्ट फॉर यू, तुम्ही आता इंग्लिश नको बोला। व्हाय? मराठी बोला। व्हाय व्हाय? मला मराठीचा प्रॅक्टिस करा। का? सासू येणारे म्हणून? या, मला थोडा भीती वाटतो। कोणाची? सासूची? या, फर्स्ट टाइम येतो ना इथं, ती बॉय। बॉय? सासू बॉय? अगं बॉय नाही, बॉय नाही, बाई, सासू बाई। बाई? हां, सासू भाई। करेक्ट। ओके, बघ कॅथी, ती बाई जरी असली ना तर तुझ्या नवऱ्याची आई आहे की नाही? yeah? मग तिला तू मॉम म्हण, मदर म्हण, नाही तर जाऊ दे ना, चक्क मराठीत आई किंवा बाई असं म्हण। आई। आई, दॅट्स बेटर। करेक्ट। आई। डॉक्टर, मला थोडा टेन्शन आलाय। कम ऑन कॅथी, डोंट गेट दॅट वे। प्लीज प्लीज मराठी बोला, मला मराठीचा प्रॅक्टिस करा। ओके, तू अजिबात काळजी करू नको। अगं ही मराठी माणसं असतात ना, खूप प्रेमळ असतात, त्यातनं म्हातारी माणसं तर जास्तच प्रेमळ असतात। दॅट्स राईट, दॅट्स राईट। मी कोंकण मध्ये गेले होते, ठवाचं ते प्रेम मी कधीच फॉरगेट फॉरगेट विसरणार नाही। राईट, कधीच विसरणार नाही। गुड। यु नो, तवा ससुभाय
ससू भाईनी माझ्या अशा वेलकम केला होता, अशा वेलकम केला होता मी कधीच वी सरणार नाही. यू नो इट वॉज सो नाइस, इट वॉज सो गुड, इट वॉज सच अ फॅन्टॅस्टिक ट्रेडिशन. तुला सांगतो कॅथी, अगं ही कोकणातली माणसं असतात ना, साधी भोळी जरी असली ना तरी रीत रिवाज कधीही विसरत नाहीत. एक्झॅक्टली, दॅट्स वाय आय मेड जस्ट द सेम प्रिपरेशन यू नो टू वेलकम हर. कम ऑन कॅथी, तुम्हाला आता काय सांगितलं की मराठीत बोला. ओ या, आता तुम्हाला मराठीत सांग. मराठी मी सर्व तयारी केली. हाय हाय, दाखव मला काय काय तयारी केली असते. आय शो यू. ओके जस्ट अ सेक. ओके हॅलो Manish dear, where are you? Good. And how is Sasu boy? Sasu bhai? Yeah. Dr. Narkan is also here to welcome her. Yeah. We are all waiting for you. Come soon. See you. Bye-bye. Dakhu mala kai kai tayari keli. I'll show you. Aga te log aate yetil. Yeah. Ha ha. Jole. Yes ma'am. Yeah. Now please get that glass over here. हे काय बिअरच्या ग्लासात तांदूळ? पण ही इंडियन ट्रेडिशन आहे. काय यु नो, मी कोंकण मध्ये गेले होते तेव्हा ससू भाईनी दारा मध्ये राईस ठेवला. बापरे, आता माझ्या लक्षात आलं, म्हणजे उंबरठ्यावर तांदुळाचं माप ठेवायचं आणि ते ओलांडायचं ते. या राईट. अगं पण ते सुद्धा असं दारूच्या ग्लासात? पण ही इंडियन ट्रॅडिशन आहे. बघ कॅथी, मला ट्रॅडिशन माहिती आहे की सून गृह प्रवेश करते, मग दारात ठेवलेलं तांदूळाचं माप उडवते आणि जन्मभर सासूलाही उडवते. व्हॉट डिड यू से? तसं काही नाही, हे असं काहीही करायचं नाही. नाही मग ह्याच्या काय करायचं? कॅन्सल. ओ जोले, टेक दिस अवे. नाउ प्लीज गेट दॅट कॅन्डल ओव्हर हियर. कॅन्डल? या. आमीन. आता ह्याचं काय करणार आहेस? ही पण इंडियन ट्रेडिशन आहे. यु नो, ससूभाईनी लांब घेतला, लांब. ओके ओके. आणि घोल घोल खेळला. घोल घोल. आता माझ्या लक्षात आलं, म्हणजे दारात आल्यानंतर निरांजन घेऊन ओवाळायचं ते. ओवाळले. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हे बघ कॅथी, तुला सांगतो, आमच्याकडे मॅरिड वुमनला ओळखतात, विडो वुमनला ओळखत नाहीत. नाही मग याचं काय करायचं? कॅन्सल. ओ माय गॉड Jolly, this has to be cancelled too. Cancelled? Yeah. Come on. But then what to do about that bread and water? What? Bread and water? Yeah. What are you doing? You know, Sasu Bhaini, Indian bread getla, punna ghol ghol khela. Achha, 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 Indian bread, meaning bhakri, bhakar tukda. Achha, meaning dara tala antar paar paani ghalaycha, and bhakar tukda ontakaycha te. या काय हे बघ कॅथी, आमच्याकडं सासूचं स्वागत अशा गोष्टींनी करत नाहीत, कळलं का? नाही. पण इंडियन ट्रेडिशन मध्ये सासूभाईचा वेलकम करत नाही करतात. बरं झालं इथे मी वेळेवर आलो ते, नाही तर तुझी सगळी तयारी बघून तुझ्या सासूला दारात चक्कर आली असती. गाय काय बघ कॅथी, कॅथी आय डू रिस्पेक्ट ऑल युअर फिलिंग्स, तुझं इंटेन्शन खरोखरच खूप चांगलं आहे, पण तुला सांगतो आमच्याकडं सासूचं स्वागत हे अशा गोष्टी नाही करत. आपण साधे पद्धतीने करूया ना, तू फ्लॉवर्स आणलेत ते फ्लॉवर देऊ, कॅमेरा येतात ना शूट करू, आणि सासूबाई घरात आल्या की प्रथेप्रमाणे त्यांच्या पाया पडायचं. पाडायचं? आल्या आल्या ससूला पाडायचं? पाडायचं नाही ग, पडायचं. पडायचं? पडायचं. पडायचं. आल्या आल्या पडायचं? पडायचं. ओके, बेडरूम तिकडे हाय. बेडरूम मध्ये नंतर पडायचं, आधी पाया पडायचं, म्हणजे हे असं पडायचं पाया. ओ या, नाऊ आय रिमेंबर, नाऊ आय रिमेंबर. या ओ माय गॉड, जस्ट कम. नो 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 नो, जल्दी जल्दी टेक एवरीथिंग इनसाइड. गडबड करून घे, फ्लॉवर्स घे, मी कॅमेरा घेतो. ओके, कंपोज युअर सेल्फ. हां, विश ऑल द बेस्ट. जा. थँक यू. ओके, चल चल, कम ऑन, हरी अप. या या या. ये आय मनीष. अरे वेलकम वेलकम ससू भाई. वा 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 वा, आल्या आल्या फुलांनी स्वागत. वा ससू भाई बसा बसा. कॅथी,
अरे देवा बसा म्हणते हो म्हटलं आल्या आल्या बसा बसा काय करायला लागले बसा बसा नाही बस 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 अरे बाबा पांडुरंगा पोहोचले रे बाबा सुखरू जोडीने जोडीने काय पडायचं कॅथी अगं जोडीने पाया पडूया आई नमस्कार करते आयुष्यमान भव आयुष्यमान भव हे कसं अगदी आपल्या रीतीप्रमाणे झालं कॅथी आय टेल यू शी वॉज टॉकिंग टू मी कंटिन्युअसली ऑल द वे फ्रॉम एअरपोर्ट मनीष इज मीटिंग आफ्टर सलाम वा 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 मनु मनु काय छान आहे रे तुझं घर अरे घर कसलं महालच म्हणे ना एक जोली यस सर हॅलो मॅम ही कोण शीज अ हाउसमेट सर्वंट ए आई पण अगदी घरच्या सारखी आहे म्हणजे कामवाली म्हणणं हो कामवाली मनु इथल्या कामवाल्या मॉडर्न दिसत आहेत टेक दिस ऑल इनसाइड एंड ब्रिंग सम वॉटर जस्ट अ मोमेंट अरे हे कोण रे बाबा हे आमचे परममित्र डॉक्टर नाडकर्णी मनीष जरा माझं पण शूट कर ना तुझं पण का म्हणजे काय अरे आज परमभाग्याचा दिवस आहे जरा नीट तिकडनं घे जरा अँगल बिंगल घे जरा आई मी तुमच्या पाया पडतो हे काय करताय काय सांगू आई मी तुम्हाला पाहायला आलो होतो नाही म्हणजे तुम्हाला भेटायला आलो होतो मी खरंच सांगतो तुमच्या पाया पडायला आलो होतो कारण इथं पाया पडण्यासारखं कुणीच नाही हो कितीतरी दिवसाने आणि वर्षाने मी पाया पडलोय आणखीन काही काय तुम्ही मला अरेतुरेच करा बर का ते आहो जाऊ केलं ना की कसं परक्यासारखं वाटत करीन हो करीन अगदी अरेतुरेच करीन वा 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 इथं राहून तुम्ही आपले संस्कार विसरला नाही रीतभात विसरला नाही ही एवढी अमेरिकन मुलगी असून सुद्धा हे कल्चर विसरली नाही ट्रॅडिशन विसरली नाही थँक्यू थँक्यू आई व्हॉट इज दिस वेगळा लॉकेट आहे नाही नाही लॉकेट नाही लॉकेट नाही मी सांगतो बहुधा ही आईची गीता असेल गीता आमच्या सतीश मामाची आयडिया ती गीता नाहीये डिक्शनरी आहे डिक्शनरी अरे बाबा नो पण आता इथे हीच माझी गीता मला इंग्रजी येत नाही ना म्हणून सतीश मामानं स्वतःच्या हाताने लिहून दिलेत इंग्रजी मधले काही शब्द आणि वाक्य मराठीतून लिहून दिले वा फॅन्टास्टिक काय आयडिया आहे म्हणजे मानला तुमच्या सतीश मामा ब्युटिफुल चल अरे बापरे मला उशीर झाला चल मी पळतो अरे थांब रे काय काही अरे तिकडे पेशंट अपॉइंटमेंट दिलेत मी असू दे काय होत नाही म्हणू म्हणू जाऊ दे त्याला जाऊ दे त्याला वाट पाहायला लावणं बरं नाही पण पुन्हा ये निवांत गप्पा मारायला थांब 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 तसं कशाला नाहीतरी आई आज इथे आलेलीच आहे तर आपण संध्याकाळी सेलिब्रेट करूया ना मस्त पार्टी करूया काय करी दॅट्स अ गुड आयडिया विल हॅव अ वेलकम पार्टी येतो मग संध्याकाळी चल बाय चलो बाय गाधी बाय एक मिनिट आई हा येतो हा हा ये हा ये हा या हा येतो हा वॉटर जोली यस मॅम प्लीज गेट सम टी फॉर आई या वाह मनु पाण्याची चव बरीक वेगळीच लागतेय रे लागणारच डबल फिल्टर्ड आहे एकदम शुद्ध पाणी आहे म्हणूनच म्हणते पचेल ना मला नाही तिकडे एवढं शुद्ध पाणी पिण्याची सवय नाही म्हणून विचारलं अरे बाबा ही काशी लांब उभी राहिली अगं ये ना जवळ ये अगं हसते नुसती अगं जवळ ये बाळ थांब रे आहे माझ्याकडे बोला तुम्ही हा कम 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 सिट सिट कम सिट कम थँक्यू आई खरंच किती सुंदर दिसतेस ग खूप सुंदर दिसतेस ए मनु काय रे सारखं असं असं करतो आहे ना माझ्याकडे मी बघते ना काय म्हणायचं हा यू आर ब्युटिफुल ब्युटिफुल थँक्यू मनु तुझी अमेरिकन बायको आणि हा महाल बघून मला राजा राणीतल्या गोष्टी आठवल्या आणि जाऊ दे झालं सांग ना आणि काय आणि काय आणि आपलं गावाकडलं घर आठवलं रे मातीच्या भिंतींचं कौलारू घर
कुठं ते घर आणि कुठं हा महाल. हो आई तुम्ही आला मला खूप बरा वाटला. आय एम सो हॅपी यू नो. तुमचा प्रवास कसा झाला? वा छान मराठी बोलतीस ग. येतं थोडं थोडं. मी शिकवतो ना तिला. हो हा शिकवतो बघ म्हणूनच चुका होतात कधी मधी मधी. नाही 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 असू दे असू दे. पण मी हिला सांगितलेलं चुका झाल्या तरी चालतील पण मराठी बोलता आलंच पाहिजे. बरोबर. अरे अमेरिकन असलीस तरी मराठी माणसाची बायको आहेस तू. बरोबर. ए आई ते आमचं सगळं जाऊ दे. तू मला आधी सांग तुझा विमानाचा प्रवास कसा झाला? अरे बाबा काय सांगू तुला तो विमानाचा प्रवास. मी कधी आयुष्यात गावाची वेस ओलांडली नव्हती पण तुझ्या आणि त्या सतीशच्या आग्रहामुळे आले झालं अमेरिकेत. अगं पण सतीश मामाने बसवून दिलं ना तुला विमानात. तो कसा बसवतोय? जेम तेम विमान स्टँड पर्यंत आला. मी त्याला म्हणलं आज चल मला माझं शीट दाखव. तर कसलं काय रे कुठेतरी लांब उभा राहिला होता बघ. आई पण विमानतळावर असं कोणालाही आज सोडत नाही. अरे म्हणून काय झालं मला सांग. सोडायला आलेला माणूस शेवटपर्यंत जवळ थांबायला पाहिजे का नको? आपल्या एसटीचं कसं डबल बेल पडेपर्यंत बोलता येतं. खिडकीतून हात काढून निरोप देता येतो. बिस्किटचा पुडा घेता येतो. सबंध प्रवासात मेली ती खिडकी उघडता आली नाही. अरे हसतोस काय? उघडत नसेल तर खिडकी ठेवायची कशाला? नाही बरोबर आहे. व्हॉट डिड शी से? शी इज सेइंग शी ट्राइड टू ओपन द विंडो ड्यूरिंग फ्लाइट. पोचलीस ना एकदा जी इथे सुखरू. रे बाबा सुखरू पोचले. थँक यू जॉली. आई चा हा. वा काय छान आहेत ग कब्बशा. कशा डझन घेतल्या? डझन नो थँक यू. अग कशा डझन घेतल्या? थांब 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 आई मी सांगतो. $200. म्हणजे $200. नाही 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 $200 नाही ग $200 म्हणजे $9,000. अरे बापरे काय झालं? किंमत ऐकूनच चहा प्यायची भीती वाटते रे. आई अरे केवढी महागाई. तुला कशाला किमतीची काळजी? घे आधी चहा. अरे घे चहा घे आधी. उगाच आपलं काहीतरी महागाई वगैरे. हजार. अरे 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 काय झालं बनू? हा चहा एका 65 पाणी. एवढ्या महागड्या कब्बशीतून हे असलं 65 पाणी ती परत दे. तोंडाची चव गेली. काय झाला आई तुम्हाला चहा आवडला? नाही 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 तू काळजी करू नकोस. चहा कसा करायचा हे मी तिला शिकवीन. तू अजिबात काळजी करू नकोस. आई इथे असाच लाईट चहा घेतात. त्याला चवणं ढव. ओके डोंट वरी आई मी तुमच्यासाठी स्पेशल इंडियन टी करीन. तू करशील? या कॅदे डू यू स्टिल रिमेंबर इंडियन टी रेसिपी? या मनीष आय थिंक आय स्टिल डू. गुड 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 देन. या बघ आई ही गावाकडे आली होती तेव्हा हिला चहा बनवायला शिकवलं होतंस ना. हो हो शिकवलं होतं. अजूनही लक्षात आहे तिच्या? मग आहेस ती हुशार. हा सून कुणाची आहे? माझी सुलोचना करमरकरची. आणि बायको कोणाची आहे? मराठी माणसाची. मराठी माणसं तू चहाचं बघ मी आईला घर दाखवतो. चला बाबा घर बघ. मराठी माणसाची सांगते मला. बघ आता ये इकडे या हळू. ये अरे बाबा काय ह्या बिल्डिंग का आभाळाला टेकल्यात. हा हळू या हळू. अरे बापरे मनू काय झालं? मनू 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 अरे डोळे फिरतायत रे बाबा. अगं आई फिरणारच. 19 मजल्यावर आहे ना फ्लॅट. तरी रस्ते आणि गाड्या खेळल्यातल्या सारखे दिसतायत रे बाबा. असू दे असू दे. चल 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 तुला वरच्या रूम सांगतो. चल वर पण आहे. चल बाबा चल 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 चल. बनू अरे तुझा तो मित्र भेटला होता रे. कोण? अरे तो काय रे त्याचं नाव? हा गणेश. गणेश अच्छा. जुली वाय आर यू स्टिल हिअर? मॅम डिडंट शी लाईक टी? व्हॉट हॅपन? शी डिडंट लाईक आवर टाईप ऑफ टी यू नो. नाऊ आय एम गोइंग टू प्रिपेअर स्पेशल इंडियन टी फॉर हर. डू यू नो हाऊ टू प्रिपेअर इंडियन टी? I think I still do. Do you want to learn? Yeah. Come, I'll show you. Yeah. Wow, 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 wow. Manu, काय छान आहे रे तुझं घर. खूप सुंदर खूप सुंदर. आणि बाळा सजवले सुद्धा किती सुंदर रे खरं. हे आई आता स्पेशली तुझ्यासाठी सजवली आहे ना ती रूम दाखवतो तुला. माझ्यासाठी? कुठे रे? अरे ये ना इकडे. तिकडे आले आले आले. माझ्यासाठी सजवलेली रूम बघू.
अरे वा काय सुंदर रूम सजवली माझ्यासाठी हा आणि माझं सामान सुद्धा ठेवलंय. अरे बाबा हे सामान राहिलं. ए आई तू आल्यापासून सारखं सामानच काय घेऊन बसलीस ग. तू इथे बस बस. मी तुला एक गंमत. ए मनु मनु थांब थांब गंमत नंतर. आधी सतीश मामाला फोन कर मी सुखरूप पोहोचल्याचा. आई सतीश मामाला करूया ग फोन. तू मला आधी सांग तुला तुझ्या नातवाशी बोलायचं की नाही. अरे बोलायचंय तर मग त्यालाच करतोय. कर बाबा कर. हॅलो हॅलो सेंट अँड्रूज. नो सॅव्हेजर. अरे या फोनला झालंय काय? मी तो सेंट अँड्रूजचा डायल केला होता. नाही फोनला काही झालं असेल. तुमचा नंबर चुकीचा असेल. अरे मराठी? ए आई कोणीतरी चक्क मराठीतून बोलतोय. तुमचं मराठी ऐकलं आणि मी मराठी बोललो. नमस्कार. नमस्कार. मी मनीष करमरकर. मी साठे चिंतामणी साठे. चला या निमित्ताने तुमचा परिचय झाला. बरे तुम्ही राहता कुठे? गॅलेक्सी 7th Avenue. अरे म्हणजे फार लांब नाही आमच्यापासून. मी सॅव्हेजर मध्ये राहतो. अच्छा या मग कधीतरी सवड काढून चहाला. हो नक्की येतो. आता ठेवू का? हो हो हो. मनु त्याला लगेच चहाला बोलून मोकळा झालास. आई खरंच सांगतो हा माणूस कोण आहे कसा आहे मला अजिबात माहित नाही. अगं पण या परक्या मातीमध्ये नुसतं मराठी बोलणारं जरी कोणी भेटलं ना तरी लगेच आपलं असं वाटतं. हे अगदी खरं बोललास रे बाबा. अगदी मनापासून बोललास. तुझ्याशी बोलता बोलता नंबर चुकीचा फिरवला ना मी. अरे बाबा आता नाही बोलत. बरोबर नंबर लाव. बरोबर लाव. बघूयात. हॅलो सेंट अँड्रूज. येस. हा फादर दिस इज मनीष करमरकर. कॅन यू प्लीज कॉल माय सन आयन. या शुअर प्लीज होल्ड ऑन. या ए आई लागलाय फोन त्याला बोलवत आहेत. गंमत करा त्याची. बनू इथूनच बोलू ना. हो. हॅलो डॅड हाऊ आर यू? या आय एम फाईन. युअर ग्रॅनी रीच हियर शी वॉन्ट्स टॉक टू यू. टॉक टू हर. पुल 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 पुल. हॅलो बेटा. हॅलो ग्रॅनी हाऊ आर यू? आय वॉज वेटिंग फॉर यू इन द लास्ट हॉलिडेज बट यू डिडंट कम. बघ बाळा कसा आहेस रे तू? अरे मला तुला भेटायचंय. तुझ्याशी खूप खूप गप्पा करायच्यात. कधी? स्पीक इन इंग्लिश ग्रॅनी. आय एम नॉट गेटिंग यू. काय म्हणते रे? तो विचारतोय कशी आहेस तू? अरे बाबा मी बरी आहे रे. मी बरी आहे. पण तू कसा आहेस? तुला भेटायचंय बोलायचंय गप्पा मारायच्यात मजा करायची. आय डोंट अंडरस्टँड यू डॅड. डॅड आयन शी वॉन्ट्स टू मीट यू अँड शी इज आस्किंग हाऊ आर यू. ओह बट डॅड कम ऑन आयन शी डझंट नो इंग्लिश. आय विल ब्रिंग हर टू यू. ओके टेक केअर. बाय बाय. काय रे बाबा इतक्या वर्षांनी माझा नातू माझ्याशी बोलला पण तो काय बोलला ते मला कळलं नाही आणि मी काय बोलले ते त्याला कळलं नाही. आई काय आहे त्याला तेवढं मराठी समजत नाही ना अजून. नाही म्हणजे अगदी समजतच नाही असं नाही पण तेवढं बोलता येत नाही. पण आता काळजी करायची गरजच नाहीये. का रे? आता त्याची आजी आली आहे इथे ती शिकवेल ना त्याला मराठी बोलायला. चल रे. ते कसली शिकवते त्याला? तो शिकवेल मला. हो मनु उंच झाला असेल ना रे. गावाकडे आणला होता एवढासा होता छोटासा गोरा गोरा पान. आणि आता? आता 8 वर्षाचा झालाय. चांगला मोठ्या बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवलाय. अगं आई तिथे हुशार बनतात मुलं. मनु एक विचारू का रे? विचार ना. अरे बाबा एवढं मोठं घर आणि त्या पोराला तू बोर्डिंग स्कूल मध्ये कशाला रे ठेवलाय? अगं आई इथली पद्धतच आहे ती. इथे कोण लक्ष देणार आहे त्याच्याकडे? हे बघ आम्ही दोघेही दिवसभर कामात बिझी असतो. आता एकटा मुलगा घरी करणार काय? आणि त्यातून तिथे शिस्त लागते. हुशार बनतात मुलं. काय नाही चांगला शिस्तीत वाढतोय. काहीतरीच काहीतरीच बाबा तुझं. मला सांग मला सांग मला सांग लहानपणी तू घरातच वाढलास ना मग काय बेशिस्त झालास? अरे वर त्याची खोली बघितली ढिगभर खेळणी पाहिली पण ती खेळायला ते पोर इथं नाही रे. मनु लहान मुलं घरात असली ना की निर्जीव खेळणी सुद्धा जिवंत वाटतात. आई हे मात्र खरं आहे. म्हणजे बघ ना तो वेकेशन्सला इथे येतो ना तेव्हा आम्ही धमाल करतो. पिकनिक खाणं पिणं हुंदडणं मजा करतो एकदम. खरंच रे खरंच मनु भाग्यवान आहे तुझा आर्यन. भाग्यवान.
तू त्याला एवढी सगळी सुख देतोस बाळा. मनू, आम्ही मात्र तुला काही देऊ शकलो नाही. काय हे उगाच काहीतरी विषय घडतेस. चहा या. चहा. अरे बाबा, अरे बाबा, पुन्हा बनवला हिने माझ्यासाठी चहा. यस, स्पेशल इंडियन टी. स्पेशल इंडियन टी पहा, बघूया कसा आहे. ए काय म्हणायचं. थँक यू, थँक यू. चला बघूया कसा टी आहे. वा सुंदर सुंदर, ब्युटिफुल ब्युटिफुल. तू घेतोस थोडा? नको नको, या चहाने मला ऍसिडिटी होते. चल रे, ऍसिडिटी कसली होते? काय सुंदर चहा बनवलाय पोरीनी. वा, तुला आवडलाय ना, तू घे. हा, आणि आई चहा प्यायल्यानंतर जरा दोन चार तास झोप काढ, विश्रांती घे, विमानात जागरण झालं असेल ना. अरे बाबा, झोपते कसले? अरे बाबा, आधी अंघोळ करून घेते. दोन तांबे अंगावर घेतल्याशिवाय अंग मोकळं व्हायचं नाही. नाही नाही नाही, नको नको नको, तू इथे थांब, मी शोधते. आता मला इथेच राहायचंय ना, आता शोधून काढते ना कुठे काय काय आहे. अगदी नक्की, तू काळजी करू नकोस, तू इथेच थांब बाळा. काय गेली, कसं वाटतंय? छान, खूप छान. खूप चांगला वाटतोय. हो हो, मी आहेच चांगला. तू नाही रे. आई आई खूप छान. ये ना मनीष, घरामध्ये सगळं काय आहे, पण मला नेहमी काहीतरी खमी खमी फील वाटायच्या. पण आशा समजला, घरामध्ये मोठा माणूस नव्हता ना म्हणून. पण आज आई आली आणि घर कशा एकदम मोठा झाला. करेड आले घरामध्ये, असं वडील दार माणूस असलं ना की कसा आधार असल्यासारखं वाटत. दॅट्स राईट. व्हाट आर यू डूइंग? शुड बी लिसनिंग. तू मला आधी शोध बघू. नाही 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 नाही, आज मी तुला अजिबात सोडणार नाही, कारण आज तू खूप छान दिसतेस. हो, रोज मी वाईट दिसतो हे तसं नाही ग, पण काय माहितीये का, घरामध्ये असं तिसरं माणूस असलं ना की चोरून प्रेम करायला मजा येते. आणि मग आपलीच बायको नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसते. आई आली म्हणून. आई खूप छान, खूपच छान. माझी मामा, मामा पण खूप छान. बट यू नो मनीष, तुझं काय झालं? कॅथी, कॅथी नाव, प्लीज डोंट रिमेंबर दॅट. आय टोल्ड यू ना, हा विषय परत काढायचा नाही म्हणून. आई काय झालं? आई, अरे बाबा, पोरीमध्ये तांब्या नाहीये. आई, अगं टब आहे ना तिथे. अरे बादली पण नाहीये तिथे, हे एवढं मोठं तळस असले गरम पाण्याचं. अगं आई, पण टब आहे ना तिथे. अरे पण अंघोळ. अगं त्याच टबात बसायचं. अरे आंघोळीच काय? तीच आंघोळ त्याच टबात डुंबायचं. डुंबायचं? म्हणजे त्या म्हशी डुंबतात तसं? म्हशी म्हशी काय आई, तसलं तसलं मला अजिबात जमणार नाही. हे बघ, मी आता हातपाय तोंड धुवून घेतलेले आहेत. बर, पण तांब्या आणि बादली आणायला मात्र अजिबात विसरू नकोस. ए हो की नाही गो कॅथी, मी सांगितलं ते बरोबर. अरे अरे, हिला काय झालं? डोळे का पाणवले हिचे? भांडला बिडलास की काय तिच्याशी? नाही आई, अगं तुला बघून तिला तिच्या मम्मीची आठवण झाली. हो रे हो, आठवण येणार. अरे बाळा, आई आहे ती आठवण येणारच रे. हिची आई ऍक्सिडेंट मध्ये गेली, आठवण येणार रे बाबा. ए पोरी, रडू नकोस ग, रडू नकोस. अगं आता मी आले ना. अगं सासू ही सुनेची दुसरी आईच असते. आय मदर, आय मदर. थँक्यू, थँक्यू आई. तुम्ही खूप छान, यू आर व्हेरी नाईस. नाही नाही नाही, कॅथी आता डोळ्यातून पाणी अजिबात काढायचं नाही, नाही तर रागवेन मी. हा, आणि मग सासू कशी असते हे कळेल तुला. अरे हो, अरे मनू, हे बघ ना, असं माझं डोकं म्हणजे काय झालं, तिच्यासाठी काय आणले दाखवते. आणते बघूया तरी काय आणले. ठेव 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 ठेव, बघ ना काय आणले. हा, हे कैरीचं लोणचं. ए तुझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी.
थँक्यू. असू दे. आणि बाळा तुझ्यासाठी ही लसणीची चटणी. वाव, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. सुटलं की नाही? हा, आई खरं सांगू का, या असल्या गोष्टी आजकाल इथे मिळतात पण आईच्या आजची चव काही वेगळीच. काय कधी मनु देवघर कुठे रे? देवघर नाहीये. अगो बाई, घर आहे पण देवघर नाही. देवघर नाही पण गणपतीचा फोटो आहे ना. आहे ना. आणि हिच्या येशूचा सुद्धा आहे. बर, गणपती आणि येशू सुखाने एकत्र नांदताय. नांदू देत नांदू देत. देव कुठलाही असो, श्रद्धा महत्वाची. एक्झॅक्टली. मनु, हा तुझ्या बाबांचा फोटो लावशील का इथे कुठेतरी? आई, बाबांचा फोटो ना, का नाही लावणार. हा, आणि हे माझे रोजचे पूजेचे देव. बर, म्हटलं अमेरिकेला चाललीये वय असं संपत आलेलं. असू देत बरोबर. ही अन्नपूर्णा, हा बाळकृष्ण. बर, आणि हे विठ्ठल रखुमाई. वाव, सच अ स्वीट कपल. कप काय म्हणते रे? काही नाही, व्हेरी नाईस. आणि हा देव, he's a crawling god. काय म्हणते रे? लंगडा बाळकृष्ण म्हणते. व्हेरी नाईस. आमच्या आर्यन पण अशाच क्रॉल करायच्या. माझ्या माहेरचेत बर का हे देव? हा, म्हणू माझ्या देवांसाठी थोडीशी जागा दे बाबा, छोटासा कोपरा सुद्धा चालेल. आई, आता लगेच कुठे? नाही लगेच नाही, मी बघते ना इथे कुठे ठेवायचं. एवढं मोठं तुझं घर आहे, कुठे? आई, मी काय म्हणतो, एक मिनिट, मी काय म्हणतो, एक दोन दिवसात मी देवारा आणतो ना, तोपर्यंत इथेच कुठेतरी ठेव ना. इथे मिळतो देवारा? मिळेल की? अरे मग बाबा, देवारे बरोबर एक तुळस पण आण. तुळस? आई, अरे रोज तुळशीला पाणी घालायची सवय आहे ना मला. बर, आणतो. आणशील ना? हा, नक्की. ए, पण आता यांना कुठे ठेवू? तेच म्हणतोय, अशी लगेच कुठे तुला जागा मिळणार नाही. थांब, ही बघ, ही बघ जागा. काय रे पुरण, कशी आहे जागा? फर्स्ट क्लास. वाय, अगं या टेक्नॉलॉजीच्या जगात देवाचं नेमकं स्थान कुठे असतं ना, ते आम्हाला नकळत दाखवून दिलंस. वा वा वा, काय सुंदर भजन आहे. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी. काय सुंदर, कळलं का तुला? तुला कसलं काय कळते म्हणा. टी व्ही वर काय चालले बघूया. अरे, ए, 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 मेल्याचा बाप मेल्यासारखा किंचाळतोय. छे 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 छे, मेले या टी व्ही वर काय चालले ते कळतच नाही. एकतर नाचत तरी असतात, नाहीतर ब्या 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 बडबड तरी करत असतात. मला मेलीला इंग्रजी कळत नाही. बाहेर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जायची पद्धतच नाही. इथे सदा मेल्यांची दारं बंद. जगतात तरी कशी माणसं म्हणते मी? हा,
काय पाहिजे? पाणी प्या. दाखव मला पाणी. सारखं आपलं पाणी प्या, हे घ्या ते घ्या. कंटाळा आलाय ग मला, ह्या एकटेपणाचा कंटाळा आलेला आहे. ओके ओके. हा ओके ओके, तू दुसरं काय बोलूच नको. ओके ओके. ही दोघ कामात बिझी बिझी बिझी, त्यांना वेळ कुठे ग? नाही वेळ कुठे त्यांना? नाही नाही, ते तरी काय करतील ग बिचारी. नाही मी इथं आले तेव्हा माझ्यासाठी 8-15 दिवस सुट्टी काढली, मला हिंडवलं फिरवलं जेवू खाऊ घातलं, पण नेहमी कसं काय जमणार त्यांना? नाही का? नाही म्हणू म्हणू म्हणत होता इथे एक मराठी लोकांचं मंडळ आहे, पण ते मेलं तिकडे कुठेतरी लांब, तिथे कोण येणार ग मला? नाही का? काय पाहिजे मला? बोलायला कुणीतरी पाहिजे. देते सांडून. ओके ओके. हा ओके ओके, तुला दुसरं काही येतच नाही. ओके तर ओके, चला आली या भोगासी असावे सादर, देवावरी भार टाकून या. श्रीराम जय राम, जय जय राम. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटवारी ठेवोनिया, तुळशी माळ गळा कसे पितांबर आवडी. काय गय जुली, रखमाई सारखी करकटेवरी ठेवून काय उभी राहिलीस? काय लागलीस परत काय काय करायला? अगं तू धड मराठी शिकत नाही आणि मला मेलीला इंग्रजी शिकवत नाहीस. यू सिंग व्हेरी स्वीट. यू सिंग व्हेरी स्वीट. यू सिंग. हा यू सिंग व्हेरी स्वीट म्हणजे माझं गाणं आवडलं तुला? या 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 या. अगं बयो, हे गाणं नाही, याला भजन म्हणतात. भजन भजन भजन. ओ भजन. आय नो भजन. अगं नो भजन नाही ग बाई, हेच भजन. आय नो भजन. आय नो भजन. आय नो भजन. आय नो. आय नो भजन म्हणजे तुला भजन येतं? या या या. अगं मग गा गा, सिंग सिंग. ओके ओके. हा हरे राम हरे राम 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 थांबवायची कशी लथा. अगो काय ग हे? हा अगं तुझं हे भजन ऐकून रामकृष्ण पळून जातील देवळातून. यू लाईक इट? भयंकर लाईक इट. थँक यू. हरे राम राम. अगं कुठल्या स्वरात भजन गातेस? असं असतं का भजन? तू आता ऐकलंस ना, आता किती छान भजन लागलं होतं. ऐकलंस की नाही? का नाही? कर्म माझं भजन म्हणते. थांब जुली, मी तुला भजन शिकवते. हा हे बघ, बस त्या खुर्चीवर बैस. सीट त्या खुर्चीवर. सीट 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 सीट. मी तुला भजन शिकवते. हा हे बघ, मी जसं भजन म्हणीन जशा टाळ्या वाजवीन तसं तू करायचं. हा हे बघा. हरे राम हरे. तू काय मच्छर मारतेस का? हा हे अशा टाळ्या वाजवते. हे बघ. हरे राम. काय वाजलं ग? बेल. संबडे हाच काम. कोण आले कोणच ठाऊ ग बाई. बरं झालं सुटले बाई या पोरीच्या कासाट्यातून. हॅलो हॅलो. Excuse me, is this Karmarkar's house? Yes. Mr. Manish Karmarkar. He hasn't come yet. Kone hai ga? Namaskar. Mi Sathe. Chintamani Sathe. Ekda kay jalo hota, Karmarkar sahebani phone lavla, to chukicha lagla, to nemka mala lagla. Tyavi amchi olakh jhali hoti. Tyavi Karmarkar sahebani bolle hote, ya ekda amchyakade chaha pyayla. Pan halu jhala. Namaskar. Basa na, basa. Thank you. Ee ja pani an. Pani an, ja pani an. माफ करा. माफ करा नाही म्हणजे आजच तुम्ही चहासाठी येणार हे मनीष मला सांगायला विसरला. नाही म्हणजे अगदी चहा प्यायला चालू होतो अशातला भाग नाही, पण या भागामध्ये आलो होतो म्हणून आलो झालं. हो इथे अमेरिकेमध्ये मराठी बोलणारी अशी माणसं ती किती, त्यामुळे तुम्हाला सांगतो मराठी बोलणारा कोणी भेटला म्हणजे इतकं बरं वाटत. अरे वा. अहो माझी आहे ती. तुमची आहे? घ्या ना, घ्या घ्या. काय अहो खूप दिवसांनी जपाची माळ पाहायला मिळाली हो. पण तुम्ही उभ्या का? बसा ना, बसा बसा हो बसा. बसते बस बसा. आ
आपण मी हे आई आई मनीषची आई सुलोचना करमरकर 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 म्हणजे तुम्ही कुठले हो आम्ही दापोलीचे दापोलीचे का मला वाटलंच म्हणजे आमच्या कोकणातले मी रत्नागिरीचा आपण मुक्कामाला नेहमी इथेच असता नाही नाही मी आता अलीकडेच आले आणि आता कायम इथेच राहणार आहे असं आहे मी तिकडे भारतामध्ये कंटाळा की अजून अजून इकडे येत असतो इथे माझी मुलगी असते आणि आमचा अमेरिकन जावई इथे अमेरिकेमध्ये कंटाळा की पुन्हा तिकडे भारतामध्ये जातो म्हणजे भारतामध्ये सुद्धा कोणी वाट पाहणार आहे अशातला काही भाग नाही बरं का पण आपला जातो बर मी निघतो कर्मकर सभा सांगा पुन्हा येईन म्हणून चहा होईल आता असू द्या हो तुम्हाला सांगतो अमेरिकेमध्ये चहा हा मराठी शब्द नुसता ऐकायला जरी मिळाला ना तरी चहा प्यायला जर का वाटत बर मग मी येतो म्हणजे निघतो म्हणजे जातोच कठीण आहे कमाल झाली या माणसाची नाही नाही मला सांग नाही थांबले असते थोडा वेळ तर काय बिघडलं असतं का ती दोघं यायची वेळ झालीच होती ना व्हॉट डीड यू से काय झाला काय नाही झाला आपला भजनाचा क्लास सुरू झाला ओ भजन ए किती वाईट तोंड करते ग भजन करून हा किती सुंदर भजन चल सीट त्या खुर्चीवर खुर्चीवर सीट हा मस्त भजन शिकवते मग असे अर्धवट राहिले भजन शिकवायचं आपलं सेट सेट हा आणि आता छान पैकी टाळ्या मस्त वाजवा मगासारख्या नाही हा हा अरे राम अरे देवा थांब आपल्या टाळ्या पण वाजवता येत नाही का ग हे बघ हा अरे हा तिकडे हे बघा अशा हरे राम 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 हरे हरे कळलं हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम एक्सक्यूज मी कॉल यू लेटर हरे हॅलो बरं झालं गं बाई तू आली हरे राम हरे राम भजन भजन या भजन तुला येतं भजन या या म्हणे साध्या टाळ्या सुद्धा वाजवता येत नाही या मुलीला कॅथी हे काय आणलेस दिस इज मशरूम सँडविचेस बर्गर अँड व्हेजिटेबल नूडल्स फॉर यू याचं काय करायचं हे जेवण आहे आई हे जेवण आहे काल हेच आणलं होतंस ना परवाही हेच आणलं होतंस हो पण हे थोडं वेगळं आहे आई जॉली यस मॅम प्लीज कीप दिस इन द फ्रिज थँक्यू कॅथी हां थांब आज आपण असं करूया का काय आज आपण पिठलं भाकरी करूया का पिठलं हां भाकरी ओके ते काय असतं अगं मी विसरलीस तू अगं तू गावाकडे आली होतीस तेव्हा मी पिठलं भाकरी केलं होतं तुला खूप आवडलं होतं मनूला पण आवडेल अग हा मनू कसा आला नाही ग अजून येईल तो आई डोंट वरी ओके कॅथी तुला काळजी नाही वाटत वल खाजी यू मीन वरी नो पण खाजी खा वागोवा नवऱ्याला यायला उशीर झाला की बायको कासावीस होते खा सा वीस ओके मी पण हो खा सा वीस अग असं सांगून का कुठे कासावीस होता येत नाही नाही तुझा तुझ्या कामाला मी बघते त्याला जा 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 काय म्हणावं या मुलीला मी पण हो का म्हणे कासावीस छे 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 अरे बाबा इकडं नको जायला रोजच दिवाळी इथे मनू आ 100 वर्ष आयुष्य बाळा तुला ए कॅथी मनीष आलाय ग जुली जुली यस ग्रॅनी कम 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 पाणी पाणी पाणी
चा प्या, जेवण प्या. वा वा वा, ही मराठी बोलायला शिकवलंच की हिला. ती कसली शिकते ढळ मेली. हसू नको सर, खरं म्हणजे तिच्यापेक्षा मीच जास्त ढळे. अरे मला कुठे येते इंग्रजी. जाऊ दे, त्याने काय अडलंय का तुझं? अडलंय का काही? यायला नको. थांब थांब थांब, आई बघ तुझ्यासाठी काय आणलंय. ते आधी काय आणलंय बघ तर खरं बघू. बघ देवाया. अरे वा वा वा, चला माझ्या देवांची सोय झाली रे बाबा, माझ्या देवांची. थांब थांब थांब, आणि ये तुळशीचं रोप. वा 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 वा, आहे बाबा आहे. तुझी अमेरिका चांगली आहे. कुठे मिळालं रे हे रोप? हे बोटॅनिकल सर्वे ऑफिसच्या गार्डन मध्ये मिळालं. आई आई, अशी पानं तोडू नकोस ग, मोठ्या मुश्किलीने मिळालं हिरो. नाही कधी मी आईला सांगत होतो अशी पानं तोडू नकोस, नाही तर रोजच्या रोज नवीन तुळस आणायला लागेल. ओ माय गॉड, अगं मी विसरूनच गेलो, आपल्याला पार्टीला जायचं होतं ना. इव्हन आय फॉरगॉट, तो नाडकर्णी येणार आहे पिकअप करायला. काय रे बाबा, अरे आत्ताच आलात ना तुम्ही दोघं आणि लगेच निघालात. अगं नाही आई, ऍक्च्युअली एका पार्टीला जायला लागणार आहे. तू जा, मी नाही येत. अगं पण Listen, she feels very lonely, you know. Oh. Me, nahi yet. Tu ja, okay? Ata tu chenam nashil, tar mi tari kashala jau? Fine, mag apan doga pan nako jauya. Ata he Nadkarnila phone karun sangayla nako ka mag? Yeah, we have to tell him. Kay, kay tharla re babanna, tumcha kay tharla? Aai, khaji nakho. Ami doga pan jat nahi. तुम्ही दोघ जात नाही ना? अरे वा वा वा, खरंच माझा देवच पावला रे बाबा, माझा देवच पावला. तुम्ही दोघ हे तुम्ही दोघ खरंच जाणार नाही ना? मग आज आपण एक गंमत करूया. गंमत? हा गंमत. ते काय आहे? ते काय आहे घे, तू आतमध्ये जा, माझ्या खोलीमध्ये हे घेऊन जा. मी आलेच तुला काय गंमत करायची सांगायला. हा जा जा, आले 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 आले. मला पण सांग ना काय गंमत. नाही नाही, तू आधी हातपाय धुणे. चल चल, पण गंमत नाही, नंतर सांगणार आहे. तू हातपाय धुर. पण जुली जुली, येस ग्रा, इकडे 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 इकडे. अगं तो तो कॅमेरा तयार ठेव. कॅमेरा? कॅमेरा? अगं तुम्ही तो शूटिंग वगैरे करता नाही का? तो कॅमेरा रेडी ठेव. हा आलेस मी. हा ए आई, काय रे बाळा? काय नाही, गंमत केली. झाली आईची कसं गंमत करते. ए कॅमेरा तयार ठेव का जुली. हॅलो. ओ रॉबर्ट, वाय आर रंग हिअर? यू अंडरस्टँड मी, यू नो माय ड्युटी. व्हॉट टुमारो गार्डन 5 o'clock. Okay, sure darling, now put it up, otherwise see, my boss. See, I've submitted okay. my report to the agency. Bye. Talk to them, not to me. Yeah. Okay then, see you. Bye. May I coming, ma'am? No, 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 no. Aga, Bhaskan, atma te kuthe yetes ga? I'm ready with camera. Kalla ga bhai, order nokos. What are you doing? Dombal tujha. Dombal? What is this dombal? डोंबल म्हणजे, चल का कसले प्रश्न विचारतेस? डोंबल म्हणजे काय सांगेन तुला नंतर. डोंबल म्हणजे काय? नाही नाही यार, आज नाही येता येणार पार्टीला. हा अरे कमॉन, आम्ही दोघही घरी असलो की जरा बरं वाटतं ना आईला. हा आणि इनफॅक्ट आज आमच्या घरीच पार्टी आहे. हो तू तू कुठे खाली उभास? मग ये ना वर, ये ना. ए कमॉन यार, यू मोस्ट वेलकम. तू तू वर ये, वार्ड बघतोय. ओके सी या, बाय बाय बाय. अरे या दोघी अजून करतायत काय आतमध्ये? जुली. यस सर. डू यू नो व्हॉट आर दे डूइंग इनसाइड? सर दे आर डूइंग डोंबल. डोम व्हॉट? व्हॉट इज डोंबल? आय डोंट नो सर. आईला सांगायला पाहिजे, हिला मराठी शिकवायच्या भानगडीत पडू नकोस. Julie, if you want to use any Marathi word, first I don't know what it means, okay? Yes, sir. Dombal. What, sir? Nothing. Nothing. Huh? Hi, Manish. Hello. Yeah, Nadkarni. Hello, 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 Rani, Rani, please listen. Rani, please listen.
I never said I'm not coming. We will come and join the party later on. Okay? There is a small function at Karmarkar's place. Yes, Manish Karmarkar. Okay? Rani, please, please, we'll definitely come. Please. Thank you. Hey, Manish. तुझ्यासाठी त्या रॅनीला कटवला मी आता. हा काय तुम्हाला वर बोलून घेतलंस पार्टी म्हणे. कुठं पार्टी सर सामसुम तर आहे म्हणे पार्टी आहे. अरे होईल 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 दोघे आतमध्ये काहीतरी तयारी करताय पार्टीची. अरे काय झालं माहितीये का, मी ऑफिस मधून आल्या पार्टीला जायचा विषय काढला रे. ते आई जरा नर्वस झाली. मग कॅथी म्हणाली नको जाऊया पार्टीला. लगेच आईची गळी खुलली. साहजिक आहे रे, आईने मी घरी एकटे असताना त्यांना असं वाटणं साहजिक आहे. तसं मी माझ्या परीने सगळं करून ठेवलेलं आहे. कॅसेट्स आणलेले आहेत, सीडीज आहेत, शिवाय आईच्या देवाधिकांच्या पोथ्या आहेतच. त्यातून या जुलीला सांगून ठेवलेलं आहे, मधून मधून तिला जरा गार्डन मधून फेरफटका मारून आणत जा. अरे काही झालं तरी आता या वातावरणाची आईला सवय व्हायला हवी. अरे बघ, कधीतरी तुम्ही दोघांनी ऍडजस्ट करायचं, कधीतरी आईनी ऍडजस्ट करायचं इथं. बस एक्झॅक्टली. तसं मी आईला सांगितलेलं, तुला कंटाळा आला तर सरळ सतीश मामाला फोन कर, अगदी पाहिजे तितका वेळ बोल. तर आई म्हणते नको, कारण इथला दिवस म्हणजे तिकडे रात्र ना. मग त्या बिचाराची झोप मोड नको. कमाल आहे. शिवाय या फोनला हे एवढे पैसे लागतात तेव्हा नको रे बाबा. आता पण बघ ना, आमचा विरस व्हायला नको म्हणून आईने एक गंमत प्लॅन केली. कुठे गंमत? अरे मला तरी कुठे माहिती आहे. म्हणजे काय? नाही नाही, पण त्याच्या आधी ही गंमत बघ. काय? आता या जुलीला कधीपासून कॅमेरा घेऊन उभी केलेली आहे. मला वाटतं अर्धी अमेरिका शूट झाली असेल आतापर्यंत. हॅलो सर. हॅलो हॅलो जुली. यस ग्रेट. चलो लेट्स सी. कॅमेरा सुरू कर. हां बघूया. हां वाओ फॅन्टास्टिक ब्युटिफुल. नमस्ते एवरीबॉडी. मॅम यू आर लुकिंग व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. थँक यू जली. आई काय गाय थांब, नक्की माझीच बायको आहे ना. अगं केवढी वेगळी दिसते आणि लाखात देखणी. आय गॉट इट, दिस इज डोंबल. आय लाईक डोंबल. नाईस डोंबल. नाईस डोंबल. हे म्हणू डोंबर म्हणते. नाही नाही नाही, तुला मराठी शिकवायचं होतं ना. शिकव, अजून शिकव. फॉरगेट दॅट वर्ड, जस्ट रिमेंबर वन थिंग, दिस इज टिपिकल इंडियन सेरेमोनियल ड्रेस. इट्स अ नाइस साड़ी. चालू झाली दुसरी. ब्युटिफुल बॉर्डर, नाइस कलर्स, अट्रॅक्टिव डिझाइन. एक्सक्यूज मी, कॅथी असं वर्णन करू नकोस ग, एवढी छान दिसतेस. वर्णनाने रुक्षपणा येतोय सगळा. मग डॉक्टर कशी काय वाटली गंमत? गंमत? अरे साक्षात लक्ष्मी देवी अवतरल्यासारखं वाटतंय. बरं झालं रे डॉक्टर तू पण आलास. काय विशेष काय मातोश्री? विशेष? अरे तिकडं श्रावण सुरू झालाय, मंगळागौरी, गणपती, चातुर्मास कसा संपतो ते कळत नाही आणि इथे वेळ संपता संपत नाही. म्हणून म्हटलं आज अनेक हा मंगळवार आहे, काही नाही तर ही मंगळागौर तरी सजूया. वा फॅन्टॅस्टिक, म्हणजे आज मंगळागौर करणार की काय? मंगळागौर ते काय आहे सांग बाबा. कॅथी इट्स अ ग्रेट सेरेमनी यू नो. सेरेमनी? या आपण आज सेलिब्रेशन करणार आहोत. ऑफ कोर्स. दॅट्स रियली फॅन्टॅस्टिक. मनू मी येताना गहुले आणले, त्याची खीर करणार आहे. गणपती बरोबर येशूला पण नैवेद्य दाखव. मग डॉक्टर कशी काय वाटते पार्टी? झगा बरं झालं तिकडची पार्टी सोडून इथे थांबलो ते. ए पार्टी काय म्हणताय रे? पार्टी काय म्हणताय? बाहेर असते ती पार्टी, घरी असतो तो सण. सण? सण मातोश्री तुम्ही सण म्हणताय. हे मंगळागौर करायची म्हणताय. मग तिकडच्या सारखं ते मंगळागौरीतलं झिम्मा फुगडी काही खेळायत की नाही? होणार आहे, होणार आहे, होणार आहे. तयारी नेलं ना? लाव बाबा लावायची ती कॅसेट. लाव लाव बघ आई. फुगडी सासू वर्सेस सून, इंटरनॅशनल फुगडी. सासू वर्सेस सून हे खोचलेस असं खोचायच. ए मनु हे बघ, होल्ड दिस हँड, होल्ड दिस हँड लाईक दिस, लाईक दिस, नो 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 लाईक दिस अँड चेक अराउंड. ओके असं Thank you.
गार्डन. दिस इज गार्डन. ए या गार्डन मध्ये येताना हा कोट हे टोपड घालायलाच पाहिजे. किती बावळट दिसते ग मी याच्यामध्ये. येस 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 येस. काय यशा म्हणते सगळं. मी बावळट दिसते. या या या. ए अगं माझा पदर कुठे गेला भाई. ओ ग्रॅनी सिट हियर. सिट हियर. सिट हियर. म्हणजे इथे बसू. बसले. ओके. हा हा. ए खरं सांग खरं सांग. मंजुली मला कुणी बघत नाही ग. अगं मी काय बावळट दिसते की नाही ग. काय निर्लज्ज माणस आहेत का मी. लाजा कोण काढत मेलानी. ग्रॅनी व्हॉट लाज. गबस ग. कसले तरी प्रश्न विचारते. लाज म्हणजे काय सांगे तुला नंतर. लाज म्हणजे काय ते. ग्रॅनी यू लाईक दिस गार्डन. यू लाईक दिस गार्डन. लाईक दिस गार्डन म्हणजे गार्डन आवडलं का असं विचारते. बघितलं कुठं तुझं गार्डन अजून. कम 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 कम. काय कोटाची मला एवढी अडचण झाली. अरे देवा 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 देवा. अरे बापरे बाग आहे का बेडरूम. व्हॉट हॅपन्ड ग्रॅनी. अगं अगं ते पशु पक्षी तरी बरे हे बसले चोचीत चोच घालून. ग्रॅनी सिट हियर. अगं सिट हियर. सिट हियर. बसते बसते बाई. सिट हियर. ओके. ग्रॅनी वुड यू लाईक कॉफी विथ आईस्क्रीम. काय कॉफी विथ आईस्क्रीम. कॉफी विथ आईस्क्रीम बरोबर. या या. आवडत आहे. यू लाईक इट. ए ए माय नको. आय विल कम. जस्ट अबे आय विल कम. ए तुम्ही बसा. तुम्ही बसले का. अगं मला तुम्ही बसा. अगं मी बसते. ए तुम्ही. अगं तू कुठे चालीस बरं. एक दिवस सोडून आले देवा. आता काय करावं. ए मुली काय करावं. गेली मुली बसून. आता ही लांब आहे म्हणायची का प्रेम. अरे देवा. हेल्प हेल्प हेल्प. अरे तुला काय लाज लज्जा अब्रू शरम काय करी. खुशाल माझ्या शेजारी बसतोस. हम काता हूं डरो नहीं. हिंदीतून. इंडियन. इंडियन. भारतातून. भारत. अरे वाह 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 वाह. मैडम तुहार भाषा तो बिल्कुल हमार भाषा जैसा है. तुम वो दूध वाला ना. तुम्हा भैया. हाँ भैया भैया. हाँ पण तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही हो. अरे वा ई कपडा मा तो तू इलायची मटण लागे है. ई कपडा. हाँ म्हणजे हे कपडे. हे कपडे मला अजिबात आवडत नाही हो. पण वो जुली है ना जुली. उसका हट्टा. उसका हट्टा के लिए ये कपड़ा. अरे छोड़ो. अरे छोड़िए मैडम. हमका कछुआ बाबा. हम सब जाना थोड़ा. मला सांग मॅडम. मॅडम म्हणू नका. पाहिजे तर मला आजी म्हणा. मावशी म्हणा. मावशी. 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 एकदम ठीक आहे मावशी. एक बात बता मावशी. तोहार कैसन पहचाना की हम भैया हूं. हाँ वो हमारा दापोली है ना. दापोली. दापोली. उधर तुम्हारे जैसी भाषा बोलने वाला आज दूध डालने को आता है वो भैया. त्याच्यावर तुम्ही भाबला अंदाज केला हो. अच्छा अच्छा अच्छा. तो महाराष्ट्र है तो हर प्रदेश. महाराष्ट्र में कोकण. कोकण. भैया जी. आजी. तुम इधर भी दूध डालते हो क्या. मौसिया क्या बात कर दो. क्या बात कर दो. यहाँ भला ससुरा कौन दूध बेचत है का. मग. अरे यह तो हम आए हैं हमरे बिटुआ से मिलने. तोहार कौन होत है यहाँ पर. आहार कौन होत. माझा माझा कोण. वो जुली है ना जुली. वो जुली. वो ससुरी का. ओ भैया जी. हाँ जी. तिला सुसर काय म्हणतो. किती सुंदर मुलगी आहे ती. उसे सुसर नाही बोलना. सुसर नाही बोलना. अरे मौसी सुसर नाही. ससुरी कहा. ससुरी. हाँ ये हमारा भाषा का स्टाइल है ना. अच्छा अच्छा अच्छा. तो जूली है तो हर बेटी. बेटी नहीं हो. तो बेटा. मुलगा.
ये अमरीका नगरी बड़ी अजीब है, लड़के का नाम जूली लगता है क्या? तसे नहीं हो, हे जूली काम वाली आणि बेटा मनीष, माझा बेटा मनीष। अच्छा हाँ। ओ, तो ऐसा बोलो ना कि तुहार भी बेटा हुआ था यहाँ पर। गए थे मग बघतो बाई मेला। अरे देवा, अरे बापरे, ही जुली अजून कशी नाही आली? कॉफी आणायला मद्रासला गेली का काय मेली? ओ भैयाजी, ओ भैया, काय डिस्टर्बन्स करतो मौसी? ओ हमारी जुली, जुली ओ, वो जुली का? हाँ। वो तो चली गई। वो कहा कहते हैं राबट राबट कहते कहते फटपटी माँ बैठन के चली गई। चली गई कुछ गई का पता? अरे अरे देवा, आता मी काय करू रे देवा परमेश्वरा, आता काय करू मी? कौवा मौसी, आ मौसी कौवा। आओ भैयाजी। हाँ जी। मी घरी कशी जाऊ? घरी घरी कशी जाऊ? अच्छा अच्छा अच्छा, तोहार घर जाना है? हो घर जाना है तोहार। कोई बात की चिंता नहीं, पता बता। पता बता, पता पता कुछ होगा तो हम तोहार पता बता सकेंगे। पता ही नहीं मामा हो, कितनी सार का पता पता करते हैं, मालूम सूरत नहीं है तुम्हारा मामा। आप पता है ना? पता है, पता है। ये हुई ना बात? हाँ हाँ क्या क्या कर पता? अरे राम, माझ्या आडनाव सोपर वाटतो किती मेल्यानी। अरे बाबा, अशी काय तलवार उपसल्यासारखी करमरकर करतोयस? करमरकर, हा करमरकर, मनीष करमरकर, कळलं? हा करमरकर, हा करमरकर, सेवंथ अवेन्यू गैलेक्सी। अरे पका बहुत नजदीक है यहाँ से तो। कुठे? एक काम कर, ऐसा थोड़ा सा बाहर जा, दस कदम सीधा चला, फिर जाके दाहिना मुड़, फिर 20 कदम आगे जा। अरे तो हर जूली, अरे जूली ससुरी कहा चली गई? मौसी को अकेला छोड़कर देखा मौसी, हम का कहते हैं गोल, जैसे हम इसका आइसक्रीम खाने के लिए आए। हेलो हेलो हेलो, हेलो, यस सर, यस सर, आई विल बी रीचिंग देयर विद इन हाफ एन आवर। नो जॉब इज डन, पेपर इज रेडी, आई विल जस्ट रीचिंग। या डोंट वरी, आई विल बी देयर। या सी, बाय बाय। ए बाळा, अरे तू चहा घे, थंड झाला असेल। आता चहा कसला घेत बसलोय, बॉसचा फोन आलेला, लगेच निघायचंय मला। मी मदत करू का? तू काय मदत करणार आहेस? फाइल्स चेक करणार आहेस का लॅपटॉप वर काम? थट्टा करतोस आडाणी आईस नाही बर आई। मी 4 दिवसांसाठी जरा बाहेर झालोय, आता कॉन्फरन्स संपली की लगेच परत येणार। कॅथी कधी येणार रे? कॅथी, अरे तुला सांगायचंच राहिलं, कॅथीचा फोन आलेला, उद्या संध्याकाळपर्यंत येते ना ती। आई खर तर तुला असं एकटीला सोडून देणं मलाही जीवावर येते ग, पण काय करणार, मला जॉबच असा आहे की माझा। माझी काळजी अजिबात करू नकोस, तुझ्या ऑफिसची काळजी कर, ऑफिसची काळजी कर। बघ रागवलीस ना तू, पण काय करणार, माझं जॉबच असं आहे की त्यांनी कुठल्याही वेळी मला बोलवलं तरी जावं लागतं। नाही रागवले मी, नाही रागवले, रागवी कशे रे? अरे तुझी नोकरी आहे, तुला गेलंच पाहिजे। नाही रागवले, नाही अजिबात, नाही रे बाळा, जा तू अगदी निश्चिंत बोल, जा। हा जुली, yes sir, I think I have given all the instructions to you,
don't ever leave her alone, okay? Yes, sir. I've already fixed answering machine to the phone, but if any urgent message or call comes, take it. Hey, Manu! Are you ready, Baba? अरे किती सूचना दिली आई तिला सगळं सांगून ठेवलेलं आहे तुला काही लागलं तरी तिला सांग की आणून येईल अरे राजा ती आहे ना माझ्या मध्ये तिला कशाला तू काळजी करतोय सांग जा बाळा तुझा हा ओ आयुष्यमान भव आयुष्यमान भव ए बाळा ए गाडी सावकाश आलं भयंकर जोरात जोरात गाडी चालत असतो मनु गाडी सावकाश मी माझी काळजी घेतो पण तू तुझी काळजी अगदी घेते मी काळजी माझी लवकर ये बाळा लवकर ये हा लवकर तुला काय कळत नाही तुला सांगते जुली तू तुझं काम कर मी आहे आतमध्ये हा बाळा तू तुझं काम कर आहे आतमध्ये मी Granny's alone. Hello? Robert? Hello? Julie? Hello? Aga kunasa phone hai? Julie? Aga Kathy sa hai ka? No. Ma, kunasa hai? Robert. Haa! Manje, tya diushi sa to motorcycle wala? Yeah. Robert, my lover, my friend. Kaya ga? लग्न बिग्न करणार आहे का नुसतंच आपलं फ्रेंड फ्रेंड व्हॉट लग्न लग्न हा लग्न म्हणजे मॅरेज करणार का तुझ्या बरोबर ओ मॅरेज नेक्स्ट मंथ हा नेक्स्ट मंथ नेक्स्ट मंथ हा म्हणजे पुढच्या महिन्यात या 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 ही कॉल मी हा ही कॉल मी म्हणजे तो तुला बोलवतोय या 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 वी आर गो फॉर शॉपिंग वी हैव टू सिलेक्ट वेडिंग रिंग रिंग वेडिंग रिंग म्हणजे लग्नाची अंगठी घ्यायला जायचंय या 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 जाग बा जाग जा अग बाळा हेच वय असतं सुख उपभोगायचं हेच वय असतं जा हो जा जा पण लवकर येशील ना परत नाही लवकर ये कारण मी इथे एकटी म्हणून म्हटलं नो बट ग्रॅनी यू आर अलोन इन द हाऊस अगं नाही ग मी अजिबात कुणाला सांगणार नाही पण तू मात्र लवकर येशील ना नाही मी इथे घरात एकटी म्हणून म्हटलं ग बाळा या आय विल बी बॅक विदिन हाफ एन आवर हां या या अर्धा तास हां येशील लवकर थँक यू बाय 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 ए लवकर ये जुली मी एकटी घरात वेळीपोर प्रेमात पडलीये हा आले रे बाबा आले 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 हॅलो हॅलो आई हा मी कॅथरीन हा हा बोल बोल कॅथी बोल बोल मी उद्या संध्याकाळ फळांत येते मनीष आहे का नाही ग बाई तो आता 4-5 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर गेलाय ग ओके तुम्ही नीट रहा जुली कुठे आहे तिला बोलवा हे हे कॅथी जुली अगं जुली बाथरूममध्ये आहे ग बाथरूममध्ये तिला बोलवता का कुठे जाऊ नको म्हणून बजावते तिला नाही नाही मी मी बजावते ना तिला मी तिला अजिबात कुठे जाऊ देणार नाही तू काळजी करू नकोस ओके मग काळजी नाही पण जरा जुलीला बोलवलं तर
कुठे बोलू जुलीला? ए जुली, अगं बाहेर आहे, तुझा फोन आहे. कॅथी, अगं ती बाथरूम मधनं कशी येणार गं बाहेर? नाही का? नाही नाही, मी तुझा निरोप तिला सांगते ना, अगदी नक्की सांगते. हा, तू अजिबात काळजी करू नकोस. आई बाय, काळजी घ्या. बाय बाय, काळजी घ्या. कशाची काळजी घ्या बाई, काळजी घ्या. छे, त्या जुलीसाठी चक्क खोट बोलले मी. चला सुलोचना बाई, फेऱ्या मारा. हा, त्या टोकापासून या टोकापर्यंत आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत फेऱ्या मारा. इथं बसलं काय किंवा इथं बसलं काय? वेळ जाण्याशी कारण एवढं मोठं घर, एवढं ऐश्वर्य, पण ते उपभोगायला माणसं नाही. मग कुणासाठी हे सार? ज्यांच्यासाठी हे आहे ती तरी कुठं असतात घरात? सकाळी उठतात, भरभरावतात, तरतरा कामावर निघून जातात, संध्याकाळी येतात उशिरा. पार्टी असली तर काही विचारायलाच नको. आल्यावर दोन शब्द बोलले काय, नाही बोलले काय, गेले झोपायला. शनिवार रविवार तरी कुठं थांबतायत घरात? कधी वीकेंड, तर कधी कॉन्फरन्स, तर कधी सेमिनार. म्हणे मी मात्र एकटी आणि भूतासारखं एकटे. पण कुणाशी बोलायचं? आणि बोलायचं म्हटलं तर ती मेली इंग्रजी आडवी येते. पण इंग्रजी बोलणारी माणसं तरी कुठं धडाधडा बोलतात एकमेकांशी? गुड मॉर्निंग आणि गुड नाईट याच्यामध्ये जेमतेम 10-12 वाक्य बोलत असतील. माणसाला काय फक्त खायला प्यायलाच लागत? ते तर जनावरांना सुद्धा लागत. माणसाला अवस्थ प्रेम, माया, सहवास, आपुलकी, तीच नाही तर घर कसलं? घर कसलं? होय, ही जुली अर्ध्या तासात येतो म्हणाली, अजून कशी नाही आली? फक्त 5 मिनिटं झालीत. तुम्ही हसत असाल ना माझी ही अवस्था बघून? तुम्हीच म्हणायचात ना, आता सुलोचना शब्द हवेत, शब्द हवेतच. शब्द नसतील तर माणसा माणसात संभाषण होणार नाही, शब्द हवेतच. लहान का मनीष झोपी गेल्यावर तासन तास तुम्ही माझ्याबरोबर गप्पा मारत बसायचं, शाळेतल्या गमती जमती सांगायचात. लहर आली, लहर आली तर एखादी कविता ऐकवायचात. मम म्हातारे माय बाप तानिले, तरु खाली असतील बसले, आणाया निर्मळ वारी, मियालो या का सारी, ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात ऋतुनी बसला. आज तुम्ही असायला हवे होतात, आज तुम्ही असायला हवे होतात. मला खूप खूप बोलायचंय, गप्पा मारायच्यात, हसायचंय, रडायचंय, पण इथे कोणी नाहीये, इथे कोणी नाहीये. आहे का कोणी इथे? आहे का कोणी इथे? Oh.
लगले मला कसं तरी होते मला कसं तरी होते देवा पांडुरंगा वेळ झाली नाही ना माझी पण नको 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 या पारख्या मातीत नको मनीष कॅथी तू मनीष जुली 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 मरी अरे देवा काय कर परमेश्वर ऐका थोडं फक्त चालू ठेव आणि बाकीच्या सगळ्या गोळ्या बंद करून टाक ओके आणि आधी मला हे सांग त्या मेड सर्वंट एजन्सीला तू रिपोर्ट केलास का रे ऑफकोर्स त्यांना जुली बद्दल सांगितलंच आणि त्यांना हेही सांगितलं की दुसरी कुठली मेड सर्वंट पाठवा पण ही जुली सारखी नको ऍब्सोल्युटली राईट इट वॉज सच अ इरेस्पॉन्सिबल बिहेवियर काय घाबरला मी फोनला टावा अरे फोन नाही तू पोलिसांकडून अशा ए ते सगळं जाऊ दे आईला नेमकं काय झालंय हे बघ मनीष म्हणलं ना तो उत्तर अगदी सोपं आहे आणि म्हणलं तर खूप अवघड आहे म्हणजे काय माहितीये का मनीष फळ असताना फळ ते जरी झाडाच्या टोकावर पिकत असलं ना तर त्याची पाळंमुळं खोल खोल जमिनीत रुजलेली असतात आणि माणसाचं सुद्धा नेमकं तसंच आहे एक्सक्यूज मी डॉक्टर माझा प्रश्न वेगळा होता आईला काय झालं आय नो युअर क्वेश्चन अरे मी तुमच्याच प्रश्नाची उत्तर देतो ना अरे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अँड लेट मी एक्सप्लेन द प्रोसेस ओके तर बघ मनीष माणसाचं बालपण संपतं आणि माणूस तारुण्यात प्रवेश करतो तारुण्य नवथर तारुण्य हळवं तारुण्य वादळी भावनांचं तारुण्य आणि हा तरुणपणचा काळ इतक्या झपाट्यानं पुढे निघून जातो की माणसाला आपलं म्हातारपण कधी आलंय तेच मुली नेमकं कळत नाही आणि मग या म्हातारपणची तीव्र जाणीव तर आपल्या जीवनाचा साथीदार आय मीन लाईफ पार्टनर जीवनाचा साथीदार साथ सोडून गेल्यानंतर होते अशा वेळी मुलं मुली मोठी झालेली असतात ती आपल्या संसारात रममाण झालेली असतात आणि नेमके ह्याच वेळेला हे म्हातारे आई किंवा वडील एकाकी पडतात एकाकी
लोनली यु नो कैसी संपूर्णपणे एकाकी पडतात आणि मग एकाकी पडलेल्या आईच्या वडील आपल्या मुला मुलींशी जावे सुनांशी नातवंडांशी बोलू पाहतात रे त्यांच्याशी संपर्क साधू पाहतात पण मनीष दुर्दैवाची गोष्ट ही की तरुण पिढीकडे वेळ नसतो एकाकी पडलेले आईका वडील आणखीनच एकाकी होतात अंतर्मुख होतात आणि मग भूतकाळ म्हणतात मग भूतकाळातील जुन्या गोष्टी जुन्या आठवणी काळाच्या पडद्याआड गेलेले जुने स्नेही सोबती जुने सुख दुःख सगळं आठवत असतात रे सो इट इज नथिंग बट ऑल अबाउट नॉस्टॅल्जिया आणि आठवणींचं एक चक्र त्यांच्या मनामध्ये असं काही वेगाने फिरू लागतं की अवतीभोवतीचं विश्व त्यांना एकदम पारखं होतं पोरखं होतं सो हिअर क्रिएट्स द प्रॉब्लेम आता मनीष मला सांग आईने तर काही कमी नाही पण ही सगळी सुखोपभोगाला त्यांचं शरीर धड नाही अर्थात आधारपणामुळं आणि मन असं विदीर्ण झालेलं तुला सांगतो मनीष आईचं आधारपण नेमकं याच अवस्थेत जन्माला आलेलं आहे काय माहितीये का की बोलायची गप्पा मारायची प्रबळ इच्छा प्रबळ उर्मी आपण बोलणार कोणाशी कारण बोलायलाच कोणी नाही इथं कारण देश परका माणसं परकी भाषा परकी मग त्यातनंच नर्वस ब्रेकडाऊन सो इट इज नथिंग बट ऑल अबाउट सायकोलॉजी द प्रॉब्लेम इथ आहे डू अंडरस्टँड थँक्स डॉक्टर तुम्ही खूप छान एक्सप्लेन केला अनफॉर्च्युनेटली मला सर्व समजलं नाही बट आय थिंक आय नो द प्रॉब्लेम ओके ओके थँक्स सर म्हणजे खरंच प्रॉब्लेम तू खूप चांगला एक्सप्लेन केलास पण यावर काही उपाय आहे मीन काही सोल्युशन आहे का आहे तर बाय गॉड ग्रेस सकाळी मला उपाय सापडला सकाळी येस उपाय काय झालं मी नेहमीसारख्या जॉगिंग पार्कवर गेलो होतो म्हणजे ही घटना घडल्यापासून गेले 8 दिवस आईचा एक सारखा विचार माझ्या डोक्यात चालू होता तर तिथे म्हणजे जॉगिंग पार्कवर मला एक गृहस्थ भेटले 6:30 नाही मोठा गप्पिष्ट माणूस माझ्या मला झालं व्हाय नॉट आईची आणि यांची गाठ धरून दिली तर रिटायर्ड माणूस इथे एकटेच त्यांच्या मुलीकडे राहतात त्यांना आज इथे मी बोलवाल आहे कधी म्हणजे वेळ आता एवढे देतील सुद्धा ते नाही एक मिनिट डॉक्टर ते इथे येऊन काय होणार गप्पा काय माहितीये का मनीष तुम्ही आईना सगळं काही देऊ शकता पण देऊ शकत नाही तो वेळ माणसाचा सहवास दॅट्स राईट आईला सर्वांना गप करायला खूप आवडत गप करायला गप्पा गप्पा यु अंडरस्टँड टॉक लव टॉक चॅट गप्पा 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 इट्स द सेम थिंग डॉक्टर सेम थिंग एनीवेज तुम्ही पण चहा घेणार नो थँक्स आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव मनीष साठवण्याची मी संपूर्ण कल्पना दिलेली आहे पण तिथं गप्पा मारायला येणार आहे ते मात्र आईना कोणून घेऊ नकोस ते तर सहज देतील फॅमिली फ्रेंड आईशी मनमोकळ्या गप्पा मारतील लेट अस सी पाहूया त्यातनंच आईंचं मन रमलं तर एक मिनिट डॉक्टर पण हे साठे नाव मला कुठेतरी ऐकलं सर मी बोललो त्यांच्याशी ओ येस 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 अरे त्या रॉन्ग कॉल शोळी म्हणजे आई इथे आली होती ना त्या दिवशी मनीष मला सांग साठे नावाचा एकच माणूस संपूर्ण अमेरिकेत आहे हे लक्षात नव्हतं आलं माझ्या पण अरे आली बघ व्हेरी पंक्चुअल जुलीप सर सर आय एम सॉरी सर सर प्लीज जुलीप मॅम आय एम सॉरी आय हॅव यू कम हियर अगेन योर पेमेंट हॅज बीन गिवन टू द एजन्सी आय हॅव नॉट कम फॉर मनी हाउ डेयर यू कम हियर इवन आफ्टर ऑल दिस And you ashamed of yourself. But I have come just to apologize, mother. There is no need of it. Okay? I'm sorry, sir. I'm already complained with the agency. No, 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 no. Hey, kasla arra arra chale. Kunala orkha chavda. Bakshi, yeah. Ahoy. Hey. Julie. Ato kodhi, Alice. Aani, adios patta kundhe tula. Kaya ga? Kama urun kaadun takli hai tila. Ye asli base of the servant nako hai amala. Manish, kaar hai vede pana. Gappa bais. Gappa bais. इकडे इकडे रडतीस कशाला बाळा रडायचं नाही बाळगे रडू नकोस रडू नकोस मातोश्री मी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितली होती की नाही ए डॉक्टर तू पण गप्प बाईस ग्रॅनी आय एम सॉरी माय अपोलॉजी आय एम सॉरी हो ए डॉक्टर अरे तुला यांना सांगतो नाही अरे अरे हिच्यामुळे मी बेशुद्ध पडले अरे बाबा घडणाऱ्या घटना अटळ असतात विधी लिखित म्हणतात त्याला वेळ आली नव्हती म्हणून वाचले मरण आलं ना तर पोटचं पोर सुद्धा वाचू शकत नाही पोरीचा काय मला दोष ए जुली चल रडू नकोस आपण माझ्या खोलीत गप्पा मारूया
आपल्याला 8 दिवसाची गप्पा मारायची चल चल बघ सगळं काही असलं ना मनीष ज्याचं त्याचं प्राक्तन असेल हे अरे अरे तुझ्या बाबाचंच बघ ना आजारी पडले दवाखान्यात न्यायची वेळ आली तर सारखं म्हणत होते सुलोचना ग नको ग मला दवाखान्यात नेऊ मला भीती वाटते दवाखान्याची पण मी ऐकलं नाही रे ऐकलं नाही बळच नेलं शेवटी काय झालं दवाखान्यातून घरी परत आलेच नाही काय नेलं जाताना सगळं काही इथंच राहिलं घेऊन गेले फक्त माझ्या कपाळीसाठी आईच्याकडे पहा त्यांना हा असा ताण सहन होणार नाही प्लीज माफी मागतो तुझी बाळा पुरे पुरे अग किती वेळा माफी मागशील किती वेळा माफी मागशील हे बघ जुली इकडे आता आता हे सगळं विसरून जायचं हा आता हे सगळं विसरून जायचं काय ग्रॅनी देयर इज समथिंग आय वांट टू शो यू काय अगो हे अंगठी अंगठी दाखवायला बघा रे पोरांनो लग्नाची अंगठी दाखवायला आली रे हे छान आहे ग्रॅनी नेक्स्ट फ्रायडे आय एम गेटिंग मॅरिड विथ रॉबर्ट काय म्हणते रे नाही पुढल्या आठवड्यात लग्न करणार आहे म्हणते पुढल्याच आठवड्यात या 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 अरे वा 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 बाय हे लग्नाचं आमंत्रण द्यायला आली मुलगी वा 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 येणार येणार आम्ही सगळे तुझ्या लग्नाला येणार काय रे डॉक्टर तुम्ही येणार म्हणजे मी पण येणार हे थांब जुली जाऊ नको थांब आले मी आले मी आले जाऊ नको आले जुली सी हाऊ नोबल हार्टेड शी इज शी हॅज फॉरगिव्हन यू अँड सी व्हॉट यू हॅव डन आय नो सॉरी सर थँक्स मॅम आय वॉन्ट बी कमिंग हिअर अगेन आय हॅव ऑलरेडी टेंडर माय रेझिग्नेशन टू द एजन्सी ओके बाय सर बाय 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 कुठे थांब ना तुला थांब म्हणलं होतं ना बाळा हे घे हे काय खण हा मला माहितीये ती याचा ब्राउश होणार नाहीये पण असू दे आईची आठवण असू दे आईची आठवण थँक्यू ग्रॅनी ग्रॅनी नमस्कार ओ नमस्कार करते आयुष्मान भाऊ आयुष्मान भाऊ बाय 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 सर ए परत यावंसं वाटलं तर ये हा परत यावंसं वाटलं तर ये वा कमाल झाली मातोश्री तुमची नाही कमाल झाली बरं का जरा तुम्हाला कुठं बरं वाटायला ठणठणी झाली तेव्हा केवढे घाबरलो होतो अरे हा डॉक्टर देवासारखा आला म्हणून नाहीतर माझा सुद्धा फोटो लागला असता इथे चंदनाचा हार घातलेला काय ग ए म्हणू चंदनाचे हार मिळतात ना इथे आई चंदनाचे हार या पण तो कशाला मातोश्री मी मगासपासून तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगतोय की नाही आता जर घेतली नाही विश्रांती तर मी तुम्हाला इंजेक्शन द्यायला चालले विश्रांती घ्यायला चालले खरंच नाही हे म्हातारपणे असं असतं रे कातर आणि हळव सगळ्या चुका पोटात घेणार आईची नीट काळजी घे काय लागलं तर मला लगेच फोन कर आणखीन एक गोष्ट त्या जुली बद्दल पुन्हा एकदा विचार कर हो आईना बरं वाटेल म्हणून म्हणतोय बाय अरे थँक्स डॉक्टर थँक्स इट्स माय ड्युटी काय लागलं तर फोन कर ओके बाय बाय मनीष आय सजेस्ट यू समथिंग आपण काही दिवस लीव घेतली तर लीव घ्यायला काय हरकत नाही ग पण त्याने काय होणार आईला जरा बरं वाटेल
आणि असेही ठरवून आपण किती दिवस लीव घेऊ शकणार? आणि आता तर जुली पण नाही. आता हा काही प्रॉब्लेम असू शकत नाही. एजन्सीला फोन केला तर आपल्याला दुसरी मेड सर्वून मिळेल सुद्धा. पण मला एक कळत नाहीये, एवढ्या सगळ्या कॅसेट्स आहेत, सीडीज आहेत, आईच्या पोथ्या आहेत. मला वाटलं होतं आई रुळेल या वातावरणात. मनीष, ट्राय टू अंडरस्टँड. या सर्व गोष्टी आहेत पण त्या आईशी बोलू शकत नाहीत, राईट? आई हिथे आल्यावर आपण त्याच्या सर्व लाईफ चेंज केलाय. इट विल टेक टाइम फॉर हर टू ऍडजस्ट. वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड, यू नो. बट मी एजन्सीला फोन तर करतो. हॅलो. हॅलो, मिस्टर मनीष करमरकर. मनीष, समबडी फॉर यू. नमस्कार. ते साठे चिंतावणे साठे, त्या दिवशी जो रॉंग कॉल येऊन गेलो होतो तिकडे. अच्छा. अरे डॉक्टर आता जस्ट काय उतरलं नाही वाटेत मला भेटले. मीट माय वाईफ कॅथरीन. हॅलो. नमस्ते. हो नमस्ते, हे आपल्याला खूप आवडलं. वा. अरे प्लीज प्लीज. थँक यू. आई, ए आई, आले बाळा. अजिबात काळजी करायची नाही. एक लक्षात ठेवायचं. आई, हे त्या दिवशी आला होता तेच ना तुम्ही? बरोबर ओळखलं सुलोचना बाई. माझं नाव कसं काय कळलं तुम्हाला? तुम्हीच सांगितलं होतं त्या दिवशी. बसा हो. हो आमच्या घरात तुम्ही काय हिला बसायला सांगताय? हे आम्ही तुम्हाला सांगायला हो ना. बसले. बघे, तुमच्या मनीषने घर एखाद्या महालासारखं सजवलंय का? मी सुद्धा अगदी असंच म्हणाले. तुम्ही कधी म्हणाला? मी म्हणालो आत्ता. नाही नाही, मी पहिल्या दिवशी इथे आले ना तेव्हा अगदी असंच म्हणजे तुमच्यासारखंच म्हणाले. ओके, असंच म्हणाले होते. काय करता आपण? मी तसा माझा खूप मोठा बिझनेस आहे. तुम्हाला सांगतो, एका क्षणाची उसंत असते. कसला बिझनेस आहे? टाइमपास करण्याचा. पण तुला सांगतो, आमच्या या बिझनेस मध्ये खूप मोठा प्रॉफिट आहे. बरं का टाइमपास करण्यात कसला आलाय प्रॉफिट? काय सांगतो. हो, ठिकठिकाणची प्रेक्षणीय स्थळं पाहतो, निसर्गाची नाना रूप न्याहाळतो, माणसांचे अनेक नमुने पाहायला मिळतात. या वयामध्ये असा आनंद मिळणं, अशी मजा लुटता येणं हा प्रॉफिटच नाही का? अगदी बरोबर, अगदी बरोबर. इथे कोण असतं तुमचं? हा, इथे काय हे सुलोचना बाई, मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला मी तुला हे सगळं सांगितलं होतं. नाही पण या मनीषला माहित नाही. बरं मनीष, इथे माझी मुलगी असते आणि आमचा अमेरिकन जावई, म्हणजे तुमच्या नेमकं उलय. तसा 35 वर्ष मी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेलं आहे. काय झालं? मला वाटलं होतं. काय रॉंग कॉलच्या वेळी तुम्ही ज्या तऱ्हेने बोललात ना त्यावरून मला वाटलं होतं. अरे थट्टा करतो काय? तुमची थट्टा नाही. आई, तुला सांगतो, आमच्या कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह ना, त्यांच्या मी नेहमी मस्करी करत असतो. म्हणतो लेखा हो, तुम्ही टकल्यांना सुद्धा कमी विका. आमची पद्धत जरा वेगळी आहे. आम्ही आधी केस विकतो आणि मग कन्वे. नाही नको. चहा हा शब्द नुसता ऐकला तरी त्यांना चहा प्यायल्यासारखं वाटत. अशा तुम्ही त्या दिवशी म्हणाल मला काहीही आठवत नाही. पण चहा प्यायल्याशिवाय मी इथून हायणार नाही. वाटत नाही. पुढे पुढे पुढे. मला सांगतो, आता पोट अगदी गच्च भरलंय.
चांगलं करत नाही उपमा काय कधी पोहे काय कधी चिवडा काय हो अशामुळे मला आमच्या घरचं जेवण आवडेल असं होईल ना म्हणजे सँडविचेस पिझ्झा बर्गर वगैरे 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 खरं सांगू का तुम्हाला मला सुद्धा ते तसलं काही आवडत नाही हो पण पोहेच्यासाठी खावं लागतं ना शिवाय आमच्या कॅथीला आहे सगळं कसं काय जमणार कुठे असत हो पण नाही मी जे काही सगळं करते ना ते दोघं अगदी आवडीने खातात ना का खातात ना पण मी एक अडचण आहे घ्या आता आणखी अडचण असली मेला त्या किचन मध्ये मला काही सापडतच नाही हो म्हणजे आपल्याकडे कसं तो मिसळण्याचा डबा असतो त्याच्यामध्ये कसं सगळं हळद तिखट मीठ हिंग मोहरी जिरं सगळं एकत्र असतं की नाही ग्रोसरी शॉप असतात तुला जायचं का तिकडे चला मी तुम्हाला घेऊन जातो आपल्याला काय हो क्लरी गार्डन मध्ये फिरायला जायचं त्याच्याऐवजी आज जरा शॉपिंगला जाऊ शॉपिंग एवढं मोठं मला काय खरेदी करायचं ते काही सांगू नका खरेदी मोठी असो किंवा छोटी असो बायकांना वेळ हा लागतो साधं गाणं घ्यायचं झालं तरी 1760 गोष्टींची चौकशी कराल 10 वेळा ते उलट पालट करून पाहाल त्याचा रंग कसा आहे तो पाहाल आणि सगळ्यात शेवटी किमतीसाठी घासा घेस काय बिशाल आहे माझी अहो त्या स्त्री मुक्तीवादी महिलांना कळलं तर लाटणं घेऊन मला मारायला धोतील ना चुकता आहात तुम्ही त्या मारण्यासाठी सुद्धा लाटणं हातात धरत नाही अगदी खरं आहे बाबा या 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 फोन घ्या आले आले बाबा आले आले हॅलो हा बोला हा ग बोल ग बाई बोल 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 हो 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 आहेत ना तुझे बाबा इथेच आहेत हो नाही तुझे बाबा आमच्याकडे आले ना की आमच्या कोकणच्या गप्पा एवढ्या रमतात म्हणून सांगू तुला नेमके तुम्ही मुलं कशी त्या इंटरनेटवर रमता अगदी तसंच म्हणजे आमचं कोकण हेच आमचं इंटरनेट हो ग बाई हो करते काहीतरी इकडे तिकडे आपलं थोडस करते हो पण आज चिवडा केलाय तुझ्या करता बाबांबरोबर पाठवणार आहे हो हो दे दे घ्या 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 लेकीचा फोन घ्या 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 हॅलो हा बोल चिवताई सॉरी 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 आता तुला इतरांच्या समोर चिवताई म्हणायचं नाही का हा बोल 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 हा सुलोचना बाई त्यांना काय झालं ठण ठणीत आहेत त्या कधी काही आपण आजारी पडलो होतो याचा सुद्धा त्याला आता विसर पडलाय काही नाही ग संध्याकाळी जरा फिरायला घेऊन जातो गार्डन मध्ये म्हणजे रत्नागिरीला असताना क्लब मध्ये जात नव्हतो का संध्याकाळचं तसंच तिथे अमेरिकेमध्ये मला एक छान दोस्त मिळाला असं समजणं हो तुझी एकदा ओळख करून देणार ना हो नक्की नक्की काय काय सांगतेस काय तू बर 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 हे तू सर मी इकडून 5 तिकडे काढ हा म्हणजे तू मी सुलोचना बाई कॅथी मनीष आपण सगळे जाऊ हा तू काढ ग बाई तिकीट अगं मराठी भावगीतांचा कार्यक्रम आहे म्हणजे तो नक्की यायला तयार होईल तू काढ तिकीट मी तुला सांगतो ना हा अगं नाही ग आज मला घरी यायला थोडस उशीर होणार आहे सुलोचनाबाईंच्या बरोबर ती जरा ग्रोसरी शॉप मध्ये जातोय तुझ्यासाठी काही आणायचंय का म्हणजे तिखट हळद पापड लोणची तू बोल ग फक्त बोल बर 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 ठेवतो ठेवतो काय झालं काही नाही हो जरा गंमत केली बोलायची आपल्याला शॉपिंगला जायला चला 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 मला सांगा आता तुम्ही तिच्याशी फोनवर काहीतरी तिकिटांबद्दल बोलत होता इथे अमेरिकेमध्ये अरुण दात्यांच्या मराठी भावगीतांचा कार्यक्रम आहे गीत गंगा माझी मुलगी तिकडे काढत होती आमच्या सगळ्यांच्याच तिकडे काढतो तू मी कॅथी मनीष सुलोचना बाई आपण सगळे मनीष आपण मनीष येईल का मी त्याला विचारायला लागेल काय सुलोचना बाई हो आपल्या मुलाबद्दल आपल्याला विश्वास वाटायला हवा खात्री वाटायला हवी आज आधी शॉपिंगला जातो का मनीष येईपर्यंत थांबूयात का त्याची परवानगी घ्यायला
शॉपिंगला जाऊ का नको जाऊ? साठे किती थट्ट करते तुम्ही माझी, चला बरं काय काय बोलताय. आले 100 वर्ष आयुष्य द्वा. बाप रे. नमस्ते अंकल. ओ नमस्ते. हे तुम्हाला खूप आवडतो. अरे हो मनीषा, तुझी जरा परवानगी घ्यायची होती. परवानगी? मला नाही सोचला वैना. म्हणजे आईला परवानगी हवी माझी. हो म्हणजे ग्रोसरी शॉप मध्ये जाऊ का नको जाऊ? आई म्हणत परवानगी घेण्यासारखं काय आहे? ग्रोसरी शॉप मध्ये काय पाहिजे तुम्हाला? काय विशेष नाही ग. हे तुला इथे संडेला आमच्या बरोबर यायचंय बरं का? अरे इथे अमेरिकेमध्ये अरुण दात्यांच्या मराठी भावगीतांचा कार्यक्रम आहे. गीत गंगा. गंगा? येस. सो नाईस. तुम्ही इंडिया जनर? या. अरे बापरे, ही बाई इतक्या लवकर मला का गंगा किनारी पोहोचवायला निघाली आहे? नथिंग नथिंग हॅपन्ड कधी. हे बघ, इथे अमेरिकेमध्ये एक मराठी सॉन्ग्सचा प्रोग्राम आहे. माझी मुलगी तिकीट काढत होती, आमच्या सगळ्यांची तिकीट काढ. येत्या संडेला प्रोग्राम आहे. परवानगी आहे का अंकल? हे आज काय नवीन परवानगीचं खूळ काढलंय? माझं नाहीये, हे सुरोजा बाईंचंच खूळ अंकल. पण तुम्ही इथे यायला लागलात आणि आईचं दुखणं कुठल्या कुठे निघून गेलं. आता तुमच्यामुळे आईची तब्येत सुधारली आणि वर तुम्हीच माझ्याकडे परवानगी. भावना पोचल्या. अरे सगळ्याच भावना काही शब्दांनी बोलून दाखवायच्या नसतात रे. चला हे ठरलं, येत्या संडेला मी सुरोजा बाईंना घेऊन गीतगंगा कार्यक्रमाला जाणार. कार्यक्रम संपला उशीर झाला तर सुरोजनाबाई आमच्याकडे राहतील. काय शॉपिंगला तर जाऊ देतो आम्ही, जाऊ देतो. बाय, हॅव अ गुड टाइम. मनीष, आय एम सो हॅपी. आईच्या हेल्थ किती चांगला झाला ना? तुला सांगतो कधी, हे साठे खूप मिश्किल आहे. बिलकुल असेल. आणि खरं सांगू का, त्यांना सुद्धा इकडे त्यांच्या मुलीकडे करमत नसेल. आईच्या रूपाने त्यांनाही रंगोळा मिळाला. जवळजवळ रोजच्या रोज ते आपल्या घरी येत आहेत. आता तर काय, त्यांनी आईला घरी सुद्धा बोलवलंय. दॅट्स राईट. ते म्युझिकल प्रोग्राम जाणार आणि मग लेट झाला तर शी विल टेक हिज प्लेस. त्यांचं बोलवणं योग्यच आहे का? मला आश्चर्य वाटतंय ते आईच. वाय? व्हॉट हॅपन्ड? म्हणजे आई इतक्या लगेच त्यांच्याकडे राहायला हो कसं म्हणाली? मग त्यात काय झालं मनीष? व्हॉट्स रॉंग? नाही झालं काहीच नाही ग. पण वा सुलोचना बाई, छान छान फिरकी घेत आहे ती. किंवा तुम्हाला सुद्धा छे हो, फिरकी कसली नाही तर काय. खरं तेच बोलते, नव्या पिढीची नाळ तुटते हो आपली, जमत नाही. गैरसमज आहे हो तुमचा. परवा सुद्धा मी तुम्हाला म्हणालो नाही का, तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाची ठाम समजूत करून घेतलेली आहे. आपलं मन इथे रमणं शक्य नाही. पण चुकीचं आहे ते. काहीतरीच बोलताय तुम्ही. काहीतरी कसं, मी तुम्हाला पटवून देतो ना. माझं ऐका, माझं ऐका बर. हे बघा, माझं सगळं आयुष्य गेलं तिकडे कोकणात. बरोबर. आपल्याच मातीत. करेक्ट. साठे, लावलेलं झाड उपटून दुसऱ्या मातीत नाही लावत, आणि लावलं तरी रुजत नाही ते. हाच तर फरक आहे ना झाडात आणि माणसामध्ये. माणूस काय कुठेही रुजतो, आणि कधी कधी रुजलेला माणूस एका क्षणात उखडून दूरही फेकला जातो. याला कारण एकच, आपल्या भावना. आता माझंच पान, ज्या गावामध्ये मी राहत होतो तिथल्या नारळी पोपळीच्या बागा म्हणजे मला नंदनवन वाटायचं. आंब्याच्या गर्द सावलीमध्ये पोहोडलो म्हणजे आईच्या कुशीत झोपल्यासारखं वाटायचं. गावाकडच्या विहिरीमध्ये तासन तास पोहताना भान नाही राहायचं. वाटायचं हे सगळं गाव म्हणजे आपलं जीवाभावाचं विश्व आहे, सर्वस्वी आपलं. हे गाव सोडून आपल्याला कधीही जावं लागणार नाही.
पण एकदा असं काही वादळ आलं की एका क्षणात गाव परकं वाटायला लागलं. नारळी भोपळीच्या बागा उजाड भासायला लागल्या. आंब्याची गर्द सावली मनामध्ये आग पेटवायला लागली. याला कारण एकच, माझं मन बदललं होतं, माझ्या भावना बदलल्या होत्या. म्हणून म्हणून म्हणतोय मी सुलोचनाबाई, हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात. बोलासाठी बोला, अहो थांबलात का? ऐकत राहावंसं वाटलं. काय काय ऐकत का राहावंसं वाटलं तुम्हाला? तुमच्या गावाकडच्या आठवणी ऐकून माझ्याही मनात माझ्या गावाचं चित्र उभं राहिलं. खरंच बालपणीच्या आठवणी म्हणजे आम्हा बायकांचा जणू खजिनात. का 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 बायकांचाच का म्हणून? हा बायकांचाच का म्हणून? आम्हा पुरुषांना बालपण नसतं? असतं ना. असतं. पण बालपण संपल्यावर तुम्हाला आमच्यासारखं सासरी जावं लागत नाही माहेर सोडून. हे बाकी खरं आहे. आमचं घर आई वडील सारं काही तेच असतं. पण एकदा का लग्न झालं की मग ते आमचं घर आमचं राहत नाही, ते बनतं माहेर. आणि मग मनाशा तळकप्प्यात रुतात फक्त बालपणीची आठवणी. पहिलं परकर पोलकं नेसल्यावर आईनं कौतुकानं टाकलेला दृष्टिक्षेप, बाबांच्या पाठीवर बसून केलेला घोडाघोडा, सागर गोट्यावरून सवंगड्यांशी केलेली गट्टीफू आणि तारुण्याची पहिली चाहूल, स्त्रीत्वाची जाणीव आणि मग आपोआपच खाली झुकणारी नजर, एखाद्या बेसावक क्षणी कुणाशी तरी नजर भेट आणि जाऊ दे झालं. बोला ना बोला, थांबलात का? हे असलं काही ऐकायला आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतंय बरं का? का 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 कारण कारण तुमचं मन रमलं म्हणून 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 मी म्हणत होतो सुलोचनाबाई, अहो माणूस काय कुठेही रुजतो, फक्त माणसाचं मन थाऱ्यावर असावं लागतं. खरे खरे अगदी खरे. साठे हरवलं गप्पांच्या नात्यात तुम्ही मला हरवलत. मी तुम्हाला हरवलं? छो मीच हरलोय, म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वीच हरलोय. कधी तुमच्या गावात वादळ आलं होतं तेव्हा? हा वादळ आलं होतं, पण ते गावात नाही. काही काही वादळ माणसाच्या मनात येतात सुलोचनाबाई. आणि साठी पार केली तरी अशी वादळं शमत नाही असंच ना. आता तरुणपणी झालेल्या जखमा साठी ओलांडल्यानंतर अधिकच जाणवायला लागतात इतकंच. साठे तुमचा प्रेमभंग तुम्ही अजूनही विसरू शकला नाही. प्रेमभंग? सुलोचनाबाई तुम्ही नेमकं कसं काय ओळखलं? तो फार सोपं असतंय ओळखणं. सांगते ना सांगते. सांगा सांगा सांगा. या वयात माणसं खूप व्यवहारी बोलत असतात, सारं आयुष्य कोळून प्याल्यासारखे बोलत असतात. पण तुम्ही तुमची ओळख झाल्यापासून पाहते तुम्ही खूप हळूवार बोलता. तुमच्या बोलण्यावरनंच मी ओळखलं की तुम्ही खूप एकाकी आणि भावनाप्रधान आहात. खरे ना साठे? तुम्ही खूप खूप हुशार आहात. स्तुती करताय माझी. मी दाद देतोय. ती कशासाठी? दुसऱ्याचं मन ओळखणं ही सुद्धा एक कला आहे सुलोचनाबाई. मग मला सांगा तुमची ती हो ती तुमचं मन ओळखणारी नव्हती? कोणाशी ठोक, तिने माझं मन ओळखलं होतं की नाही हे मला कधी कळलंच नाही. आणि तरी तुम्ही प्रेम करत होता तिच्यावर? वेडा झालो होतो तिच्यासाठी. पार पार वेडा झालेलो होतो. गावाबाहेरच्या महादेवाच्या मंदिरात ती दर सोमवारी संध्याकाळी यायची तिच्या आई बरोबर. पण मी सकाळपासूनच तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचा. फुफाट्याने माखलेल्या त्या रस्त्यावर वाट पाहताना डोळे शिणायचे. संध्याकाळ झाली की मग मला जरा बरं वाटायचं. मग माणसांची वर्दळ सुरू व्हायची आणि माझी नजर पुन्हा तिच्या वाटेवर स्थिरावायची. आई बरोबर येताना ती दिसायची. आई बरोबर येताना ती दिसली म्हणजे बसल्या जागी मी कणा कणाने फुलून जायचो. फुफाट्याने माखलेल्या त्या रस्त्यावर जागो जाग मला फुलं उमललेली दिसायची. वाटायचं असंच धावत जाव आणि उचलून कमेंट घ्या. साठे काय? आय एम सॉरी. खरं म्हणजे हे सगळं मी तुमच्या समोर बोलायलाच नको होत. खरं म्हणजे माझी ही कर्मकथा मी तुम्हाला ऐकवायलाच नको होती. तसं नाही साठे, तसं नाही. पण ऐकवली काय गंमत आहे पा. काही दिवसांपूर्वी आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो आणि आज माझी सगळी कर्मकथा. पण याला कारण एकच सुलोचनाबाई. हो अनेक वर्ष या माझ्या मनातल्या व्यथा वेदना मी कुणाजवळ बोलूच शकलो नाही हो.
अनेक वर्ष 40 वर्ष जवळजवळ 40 वर्ष या भावना शब्दाविना मुक्या होत्या. पार पार आत मनाच्या गाभाऱ्यात त्या दडपून टाकल्या होत्या. पण आपली ओळख झाली, परिचय वाढला. आता मला नेमकं कारण सांगता येणार नाही, पण विषयातून विषय निघाला आणि मी तुमच्यासमोर सगळं भडाभडा बोलून केव टाकलं. असं द्या हो, त्यात वावग काय? वावग कसं नाही, तुम्ही म्हणाल नेहमी मिस्किलपणे गप्पा मारणारा हा माणूस. राहू द्या हो, या पण गप्पाच आहेत ना. गप्पाच आहे पण त्या एकतर्फी. म्हणजे? म्हणजे फक्त मीच बोलतोय. ईशा ओ बोलते की मी पण. म्हणून म्हणून मी मराठी भाषेला जगातली सर्वात श्रेष्ठ भाषा मानतो. हे भाषेचं काय मध्येच? आता तुम्ही मला सांगा सुलोचना भाई, अहो ईश्य सारखा सुरेख शब्द दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये आहे का? नाही. हो स्त्रीचं वय कितीही असू दे, बघा 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 या एका शब्दाच्या उच्चाराबरोबर सगळं वातावरण कसं प्रफुल्लित झालं. सुलोचना भाई, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? नको भाई, तुम्ही काहीतरी भलतंच विचाराल. अहो आता या वयामध्ये मी भलतंच तर काय विचारणार? नाही नाही, नको नको नको. प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तुम्ही इतके आढेवेढे घेताय. नको हो. मला वाटलं होतं प्रश्न ऐकल्यानंतर मग आढेवेढे घ्याल. म्हणजे असा कोणता प्रश्न विचारणार तुम्ही मला? विचारतो ना विचारतो, पण रागवायचं नाही आणि खरं खरं उत्तर द्यायचं. अरे बापरे, विचारू? विचारा. नक्की विचारा. विचारा हो, विचारा. सुलोचना भाई, तुमच्या तरुणपणी तुम्ही कधी कोणावरती प्रेम केलं होतं? साठे, तुम्हाला नाही असं वाटत तुम्ही जास्त काहीतरी विचारता? आता वाटून काय उपयोग आहे, प्रश्न तर विचारून बसतो ना. असलं काहीतरी विचारायला मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. छे, आवडला. सुलोचना भाई, तुमचा हा आवेश सुद्धा मला आवडला. कारण असं म्हणतात स्त्रीच्या पोटात असतं ते ओठावर येतं, पण स्त्रीच्या हृदयात असतं ते ती कधीही ओठावर येत नाही. नाही नाही नाही, सुलोचना भाई, तुमचा सात्विक संताप योग्यच आहे, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी न सांगताच? हो, फार सोपं असतं हे ओळखणं. कधी कधी शब्दांपेक्षा माणसाचे हावभावच खूप काही बोलून जातात. माझा प्रश्न ऐकल्याबरोबर तुम्ही कावऱ्यावऱ्या झालात. एका क्षणात तुमच्या नजरेसमोर तुमचा सगळा इतिहास उभा राहिला. खरंय ना सुलोचना भाई? अहो प्रेम कसलं? प्रेम हा शब्द सुद्धा माहिती नव्हता. हा, पण भावना त्याच तशाच. आपण कुणाला तरी आवडतोय, कुणीतरी आपल्याकडे चोरून लपून पाहतोय, हीच पर्वणी वाटायची आनंदाची. आणि मग त्याच त्या मोहनं आरशात बघताना खुदकन हसू यायचं. पण दुसऱ्या क्षणी बाबांची चाहूल लागली की सगळं काही गबगार व्हायचं. म्हणजे खुट्ट वाजल्यावर त्या खरी कशा झाडावरून पळून गायब होतात? तशा सगळ्या भावना गायब व्हायच्या. म्हणजे म्हणजे सुलोचना भाई तुम्ही? अहो काही कळायच्यात लग्न ठरवलं बाबांनी. पण सुलोचना भाई, संसार करताना या जुन्या आठवणींनी तुम्हाला कधी छळलं नाही? असं का विचारता? कारण कारण असं म्हणतात स्त्रीच्या पहिल्या प्रेमाची सावली तिच्या संसारावर आयुष्यभर आभाळासारखी राहते. साठे, तुम्ही जर हा नियम सांगत असाल तर या नियमाला मी अपवाद आहे. हो हो. वा वा, ऐकून छान वाटलं. हो मग मलाही छान वाटेल. असं उत्तर आहे का तुमच्याकडे याच प्रश्नाचं? म्हणजे नाही, मी समजलो नाही. मला सांगा, तुम्ही तुमच्या बायकोबरोबर प्रामाणिकपणे संसार केलात? हो, लग्न झाल्यानंतर मी सर्वस्वी तिचाच होतो अगदी ती मरेपर्यंत. सॉरी हे साठे, सॉरी सॉरी सॉरी. त्यात सॉरी काय? सॉरी सॉरी काय? त्यात गेली गेली ती. पण एक झालं सुलोचना भाई, ती गेली आणि मी खूप एकटा एकाकी पडलो. म्हणूनच तुम्ही माझ्या वेदना जाणू शकलात. खरं तर आपली मुलं सुना किती जपतात नाही आपल्याला? जपतात ना, जपतात. पण पण तरी सुद्धा हा पण दशांगुळ शिल्लक उरतोस ना. हुशार आहात.
तो कसं काय? काही पुरुष स्त्रियांना नजरेने जिंकतात. बर, तुम्ही शब्दांनी जिंकता. असे होय? अरे बापरे, आत्ता आत्ता मला कळलं आमचं प्रेम फेल का झालं. ते का फेल झालं? कारण तिच्याशी बोलायला मला कधी चान्सच मिळाला नाही. आई आई, जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच. अहो बाई, तू कधी आलीस ऑफिसमधून? मगाशीच आले आई. मी खोलीमध्ये येऊन गेले. हो, मला वाटलं तुम्ही झोपला. चल ग, झोपते कुठली? सगळी सामानाची आवरावर करत होते ना मी. चहा घेणार? नाही नाही, नको. तू घे, तू घे, तू घे. कॅथी, मनीष तुझ्यापाशी काही बोलला का ग? कशाबद्दल? अगं, मी चार पाच वेळा विषय काढला, बघू बघूच म्हणतोय. विषय? हा, युरोप टूरचा ग. ओ, बोलेल तो, आय डोंट वरी. मग हरकत नाही. अरे हो अगं, तुला सांगायचं विसरलेस. अगं, मनुषी ती छोटी बॅग आहे ना, ती नाही का एवढीशी छोटी बॅग, त्याच्यात मी माझं सगळं सामान भरून ठेवले. गुड. पण मनू कसा आला नाही ग? हाय दिया. अगं भाई, 100 वर्ष आयुष्य या मुलाला. ए, घे बाळा, घे चहा, घे. दर दर चहा नकोय मला. अरे, दमून आलाय सगळं. बघ, मला चहा नकोय म्हणून मी असं बघतोस काय माझ्याकडे? बाहेर निघालीस? हो, साठ्यांबरोबर. हो, सगळं समजलंय मला. काय म्हणालास? नाही, मी म्हटलं सगळं समजलंय मला. काय समजलंय? आज डॉक्टरने मला सांगितलं म्हणून मला कळलं तरी तू मला एका शब्दानेही बोलली नाहीस. अरे पण कशाबद्दल? तू आणि साठे जाणार आहात म्हणे. आज साठे भेटले होते नाडकर्णीला पार्कमध्ये. मोठ्या रुबाबात त्याने सांगितलं मी सुलोचना बाईना घेऊन जाणार आहे. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. आत्ता मी कॅथीशी हेच बोलत होते. हो की नाही ग कॅथी? आत्ता मी तुझ्याशी बोलत नव्हते का? यू आर टॉकिंग अबाउट युरोप टूर. बरोबर. या, शी टोल्ड मी. अरे, मी साठेंना म्हणाले सुद्धा मनीषला विचारायला पाहिजे, पण काल त्यांनी मला तिकीटच दाखवली. म्हणजे उद्याच जायचंय, म्हणजे आज. म्हणजे हे सगळं त्यांनी परस्पर ठरवलं. मला एका शब्दानेही विचारलं नाही, सांगितलं नाही. अरे पण मी विचारलं होतं ना तुला. मी साठ्यांबद्दल म्हणतोय आई, मला न विचारता त्यांनी परस्पर तिकीट सुद्धा काढून टाकली. अरे बाळा, 8-10 दिवसांचा तर प्रश्न आहे, एवढा चिडतोस कशाला? प्रश्न फक्त युरोप टूरचा नाही आहे. मग अरे, त्या साठ्यांची हिंमत कसं झाली असं बोलायची? मनीष, ए मनू, ए ए, असं कोड्यात बोलू नकोस. काय म्हणाले ते? ते हो, ते म्हणजे साठे रे, काय म्हणाले? ते म्हणाले मी सुलोचनाबाईना इंडियात घेऊन जाणार आहे कायमचा. व्हॉट? आणि सुलोचनाबाईनाही हे सांगितलंय म्हणे. डॉक्टरने मला सांगितल्यापासून दिवसभर मी अस्वस्थ आहे. नाही नाही मनू, मनू, हे हे असलं ते माझ्याजवळ अजिबात बोलले नाही. हा, आता थट्टेने कुणाजवळ बोलले असतील तर मला माहिती नाही. थट्टा? हा थट्टेचा विषय असू शकतो. थट्टा मनीष, कॅथी, या वयात हे दोघं एकत्र राहणार आहेत ते सुद्धा भारतात. मनीष, आई, आजपर्यंत पाहत आलो, बोललो नाही, पण आज बोलतो. साठे भेटल्यापासून बदललीस तू, अगदी पदोपदी जाणवत होतो मला. जरा कधी तुझ्याशी गप्पा मारायला जाव्यात तर तुझ्या तोंडात फक्त साठे साठे असं म्हणतो. ते साठे तसं म्हणतो. बस कर मनीष, बस कर बाबा, बस कर. काम थांब. का गप्प बसून? इथे आलीस तेव्हा अशी नव्हतीस आई. भजनं म्हणायचीस, पोथ्या वाचायचीस, जप करायचीस, आणि आता आता बिंदिकतपणे त्या साठ्यांकडे जाऊन राहते. पर फोन करून कळवतेस की येऊ शकत नाही. पुरे कर बाबा, पुरे कर. आई प्लीज कंट्रोल. अगं
अगं त्या दिवशी कार्यक्रम उशिरा सुटला, एवढ्या अपरात्री घरी येणं शक्यच नव्हतं ग. शिवाय शिवाय त्यांच्या मुलीनं खूप आग्रह केला ग, म्हणून राहिले मी तिथे दोन दिवस. अरे तसं फोन केला होता ना तुला, तरीही दोन दिवस. मनीष, आय स्टील डोंट अंडरस्टँड व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. कधी प्लीज आता तू मला बोलू नकोस. मनीष, तिला ओढू नकोस. मनीष, मनीष, तुझ्या मनात हे असं काही असेल याची कल्पना नव्हती रे मला. बरोबर आहे, बरोबर आहे ग. कशी येणार तुला कल्पना, कारण तू तर रमामाणच झाली. रमामाण? आय एम सॉरी, माझा शब्द चुकला असेल. आपण रोज फिरायला जातेच ना त्यांच्या बरोबर, अगदी आवरून सावरून न चुकता. आता तर काय ग्रँड युरोपचा दौरा आहे, जादू केली आहे त्या साठेनी देव जाण. मनीष, ओरडू नकोस, ओरडू नकोस. आई आता आतापर्यंत बाबांच्या आठवणी जपणारी तू, त्याचं दुसऱ्या पुरुषाच्या सहवासात रक्त परमेश्वरा, परमेश्वरा काय रे बाबा, काय काय. नाही आई, दोष तुझा नाहीच आहे, या इथल्या अमेरिकन मातीचाच दोष आहे. आपण हा दोष इतक्या लवकर तुला चिकटेल असं वाटलं नव्हतं मला. मनीष, काय झालंय तुला? व्हॉट रबिश यू टॉकिंग. कॅथी प्लीज नाउ डोंट इंटरफिअर, हा माझा आणि आईचा प्रॉब्लेम आहे. वाय खा मनीष, हे जे चाललंय त्यात माझा काहीच कन्सर्न नाही. या अमेरिकन माती बरोबर माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही, ती माझी कोणीच नाही. माझी पण आई आहे ती. आहे ना, आणि तुमच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरं, याच्यात तुला ओढ वाटण्याचं काही कारणच नाही. डोंट टॉक सिली, प्लीज प्लीज. काय आई आता सांगतो, तू मला युरोप टूरचं विचारलं होतंस ना, त्यासंबंधी एकदा काय ते तुझ्याशी स्पष्टपणे बोलावं म्हणून 4 दिवसापूर्वी रात्री मी तुझ्या रूममध्ये आलो होतो. तुला गाढ झोप लागली, म्हटलं बरंच आहे. उगाच रागाच्या भरात माझ्या तोंडून काहीतरी चुकीचा शब्द निघायचा, वादाने वाद वाढायचा, त्यापेक्षा शांतपणे विचार करून तुला एक पत्र लिहा, म्हणजे तुलाही योग्य तो विचार करून निर्णय घेता येईल. तर आई, ते पत्र लिहून मी तुझ्या नित्य पाठाच्या पोथीत ठेवलं, आणि ज्या अर्थी गेले 3 दिवस तू मला हाच प्रश्न विचारतेस, त्या अर्थी गेल्या 3 दिवसात तू त्या पोथीला स्पर्शही केलेला नाहीयेस. आता कळलं ना मला काय म्हणायचं ते. तर आई, ते पत्र एकदा वाच, एकदा वाच आणि ठरव, साठेन बरोबर जायचं कि नाही जायचं. मनीष, गुड इव्हनिंग कॅथी, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ओ गुड इव्हनिंग मनीष, गुड इव्हनिंग. हॅलो एव्हरीबडी, मी चुकीच्या वेळी आलोय का? नाही नाही मिस्टर साठे, अगदी योग्य वेळी आला तुम्ही. अच्छा, आता डॉक्टर नाडकर्णी येईलच. ओ डॉक्टर नाडकर्णी, ते काय आम्हाला सी ऑफ करायला येत आहेत का? ते आले की त्यांनाच विचारा. बर, बसा. नाही बसव, हो बसा. थँक्यू, थँक्यू. आता मला सांगा मिस्टर साठे, ही जी काही युरोप टूर तुम्ही परस्पर ठरवली, ती ठरवण्याआधी एकदा माझ्याशी कन्सल्ट करावं असं नाही वाटलं तुम्हाला? अरे पण सुलोचनाबाईंनी तुला तसं विचारलं होतं ना? मी तुम्हाला वाटलं नाही का असं विचारलं? ओके ओके ओके, मी ठरवलं. काय मनीष, सारखी सारखी परवानगी विचारलेली तुला आवडत नाही ना? आणि आम्ही त्यात वाईट काय केलंय? म्हणलं चला, तुम्हाला तरुण मंडळींना वेळ नाही आहे, तर 2 म्हातारी माणसं जरा फिरून येऊयात. काय सुलोचनाबाई, अहो तुमची तयारी झाली की नाही? प्लीज आई, मला असं काही म्हणायचं नव्हतं. तुम्ही नाही, तुम्ही काळजी करू नका, तिची तयारी झालेली आहे. तुम्ही बसा,
बसा हो। हाय मनीष। राय ये डॉक्टर। ओ हेलो मिस्टर साढ़े, हाउ आर यू? या फाइन थैंक यू। विट बस इज एनीथिंग सीरियस? निश्चित प्लीज। ओके आता मला सांगा मिस्टर साठे, सकाळी पार्क मध्ये तुम्ही नाडकर्णीशी काय बोलला? सकाळी पार्क मध्ये डॉक्टरांच्या जवळ नाही आठवते। हा बरोबर आहे, या वयामध्ये विसरळूपणा वाढतो ना। एक मिनिट डॉक्टर, तूच सांग सकाळी पार्क मध्ये हे महाशय तुझ्याशी असं बोलले की नाही की मी सुलोचना बाईना इंडियात घेऊन जाणार आहे कायमच? हा गप्पांच्या मला असं काही म्हणाले की? थँक्यू थँक्यू डॉक्टर। आता मला सांगा मिस्टर साठे, कोणत्या अधिकाराने केली तुम्ही भाषा? माझ्या आईला भारतात घेऊन जाणार आहे तुम्ही कोण? प्लीज काम डाऊन। आय कांट, आय कांट डॉक्टर। अरे आईशी सहज गप्पा मारायला बोलवलेला माणूस याची मजल इथपर्यंत जाते की आईला भारतात घेऊन जायच्या गोष्टी करतो? मनीष प्लीज प्लीज। साचे अंकल, साचे अंकल, हा गोष्ट मला पण ऑड वाटतो। यु नो सगळं डिसाईड करण्या अगोदर तुम्ही ऍटलीस्ट आम्हा लोकांसर कळायला हवा होता। तुम्ही सगळे माझं बोलणं शांतपणे ऐकून घेणार आहात का? मी शांत राहू? हो साठे मी शांत राहू? हो कल्पना करा, तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असत? तुम्ही शांत राहू शकला असतात का? नाही, पण मी इतका आखंडंडवही केला नसता। हे बघा साठे, आता उगाच विषयाला बगल देऊ। हे बघ, आई आतून सगळं ऐकत असेल, तिच्या मनाचा विचार कर, उगाच त्रागा नको करूस। ओके आय एम सॉरी। बोला साठे, बोला। मनीष तू खरं खोटं करण्यासाठी डॉक्टरांना इथे बोलवलंस? अरे पण तू मला विचारलं असतंस तरी मी तुला खरं तेच सांगितलं असतं, आणि आताही सांगतो। सकाळी पार्क मध्ये डॉक्टरांच्या जवळ गप्पांच्या ओघामध्ये फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट मी असं म्हणालो, मी सुलोचनाबाईंना भारतात घेऊन जाऊ शकतो, घेऊन जाऊ शकतो। आय एम राईट डॉक्टर? थँक्यू व्हेरी मच। येस आय सेड इट, आणि आताही मी म्हणतो, कारण हे असले विचार असणाऱ्याचं चॅलेंज स्वीकारावा असं आता मला वाटायला लागलेलं आहे। येस मी सुलोचनाबाईंना भारतात घेऊन जाऊ शकतो। आता एक शब्दही बोलू नका, युअर क्रॉसिंग युअर लिमिट। एक मिनिट, मी बोलतोय अशी? हे बघ मनीष, ॲज अ फ्रेंड अँड ॲज अ फॅमिली डॉक्टर, एक गोष्ट लक्षात ठेव, आई माझी पेशंट आहे, तेव्हा तिच्या मनाला धक्का लागेल असं प्लीज बोलू नकोस आणि वागू नकोस। इज दॅट क्लिअर? हे जे काय तू मला सांगतोय असे तू यांना सांगणार? हो पण त्यांच्या या विचारांना पायबंद मात्र घातलाच पाहिजे। नाही 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 नाही, मला नाही असं वाटत। हे बघ मनीष, सुलोचनाबाई तुझ्या आई असल्या तरी तरी त्या एक माणूस आहे। बट दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस। नाही कसा, माझा संबंध आला म्हणूनच मी हे बोलतोय ना। त्यांचा संबंध नाही असं कसं म्हणतोस? आईंच्या आजारपणात आपण त्यांचीच मदत घेतली होती ना। मान्य, मग मान्य, त्यांची खूप मदत झाली मान्य आहे। येस, त्यासाठी मी हजार वेळा त्यांचे आभारही मानायला तयार आहे। तू प्लीज। अरे पण पेशंट बरा झाल्यानंतर ट्रीटमेंट थांबवायची असते, हे मला एका डॉक्टरला सांगण्याची गरज नाही। हे तर काय आता लग्नच करायला निघाल काय? हे बघ, मी असं कधी म्हणालेलो नाही। म्हणजे लग्न न करता तुम्ही एकत्र राहणार, ते सुद्धा भारतात? त्याला काय हरकत आहे? ये काय हरकत? अरे म्हाताऱ्या माणसांकडे पाहिला, तरुण पिढीकडे वेळ आहे कुठे? निरुपयोगी म्हाताऱ्यांसाठी त्यांनी वृद्धाश्रम केव्हाच बांधून टाकलेत, मुलांसाठी पाळणा घर आणि म्हाताऱ्यांसाठी वृद्धाश्रम। आपली मौज मजा गंमत कायम राहावी म्हणून शोधून काढलेला सोप्पा पर्याय, पण म्हणून दुसऱ्या कुठल्या पर्यायाचा विचारच करायचा नाही। हा हा एक नवा विचार आहे सहजीवनाचा, ज्या वयामध्ये कसलंही आकर्षण उरत नाही अशा समवयस्कांच्या सहजीवनाचा। साठे याचं काही सोकॉल्ड तुमचे नवे विचार आहेत ना, हे तुम्ही तुमच्या जवळ ठेवा ना, हे तुम्ही माझ्यावर का चाचा दिला आता? कारण हा प्रॉब्लेम तुझ्या घरामध्ये निर्माण झालाय म्हणून। कुठे म्हटलंय ना, क्रांतिकारक जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात, तसे हे जर का दुसऱ्या कोणाच्या आईच्या बाबतीत घडलं असतं ना तर याच गोष्टीला तू पाठिंबाच दिला असतास। हो तू तुझ्या बायकोला कॅथीला विचार ना,
कारण कंपॅनियनशिप हा इथल्या सोसायटीचा कॉमन विचार आहे. आय एम राईट? यू आर राईट अंकल. कंपॅनियनशिप हा इथल्या सोसायटीमध्ये कॉमन आहे. बट स्टील देर इज वन मोर थिंग यू नो. दो देर इज नथिंग रॉंग इन कंपॅनियनशिप, इट मस्ट बी ऍक्सेप्टेड बाय ऑल द कन्सर्न पीपल. सी एक्झॅक्टली एक्झॅक्टली. कसल्या कंपॅनियनशिपच्या गोष्टी करताय डॉक्टर? या वयात हे दोघं एकत्र राहणार आहेत ते सुद्धा भारतात? लोक जगणं अशक्य करून टाकतील. भ्रम आहे तुझा. लोकांच्या भानगडीमध्ये नाक खुपसायला वेळ आहे कुणाजवळ रे? मी इथल्याबद्दल नाही बोलत आहे, मी भारताबद्दलच बोलतोय. प्रत्येकाच्या पायाला चाक जोडलेली आहेत, दुसऱ्यासाठी थांबायला इथे कुणाजवळही वेळ नाही. आणि हे बघ मनीष, ती आता इतप पर मला तुझ्याशी कोणताही वाद करायचा नाही. ठीक आहे, आमचं युरोपला जाणं तुम्हाला दाब असेल ते ना. ठीक आहे, आम्ही आमची युरोपची ट्रिप कॅन्सल करून टाकतो. ओके, घे ही तिकीटं, घे स्वतःच्या हातानी फाडून टाक, घे. एक मिनिट मनीष, अशी घाई करू नकोस. साठेसाहेब प्लीज. हे बघा, मला असं वाटतं की यात आईंचा कन्सेंट हा जास्त महत्त्वाचा आहे. या राईट. ठीक आहे, मग आता मला सुद्धा कोणताही वाद घालायचा नाही. मनीष प्लीज. साठे, मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला ऐकवलेलं आहे. आता तुम्ही आणि आई कोणताही निर्णय घ्या. तुम्ही युरोपला जा, वर्ल्ड टूरला जा, अगदी भारतात जा, पण मला न सांगता न विचारता. नाही साठे, नाही, मी तुम्हाला अडवणार नाही, पण मी तुम्हाला आनंदाने निरोपही देऊ शकणार नाही. मनीष एक मिनिट. मनीष गॉड, सुलोचनाबाई तुमचा काय विचार आहे? हे पा मातोश्री, या तुमचं मत हे जास्त महत्त्वाचं आहे. बोला. साठे जा तुम्ही, मनीषला विचारल्याशिवाय मी कुठे येणार नाही. पण का? का एवढं सगळं ऐकून एक का म्हणून विचारत आहात? भारतात जायचं तर सोडाच, पण युरोप टूरचंही विसरून जा. का विसरून जायचं? का विसरून जायचं? केवळ मनीष नाही म्हणतो म्हणून की तथाकथित समाजाची भीती म्हणून आयुष्यभर तुम्ही स्त्रिया दुसऱ्याच्या निर्णयावर जगता? आधी पिता, नंतर पती आणि सगळ्यात छोटी मुलगा. स्वैराचाराचं वय उलटून गेल्यानंतरही स्वैराचाराच्या आरोपाच्या भीतीनं आणखी किती काळ तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेणार आहात? हे पहा सुलोचनाबाई, अहो जगाला काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या, पण तुम्ही सगळ्यांना ठामपणे सांगा, माझी सगळी कर्तव्य मी चोखपणे पार पाडली, आता मी ठरवलंय माझ्या मर्जीनं जगायचं. आयुष्याच्या उरल्या सुरल्या घटकात तरी जगू द्या ना मला, माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. साठे अंकल, यू आर ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही घेऊन जा आईला. आई तुम्ही जा साठे अंकल बरोबर, खाजी नको. पण मनीषला काय वाटेल? डोंट वरी, मी बोलले त्याच्याशी. मला मनीषच्या बिहेवियर नाही आवडला. साठे अंकल तुम्ही खरंच घेऊन जायला. यु नो वी कॅन अंडरस्टँड, ओल्ड पर्सन नीड्स कंपॅनियन. आणि तुमच्यासारखा डिटर्मिनंट पार्टनर, यु विल बी रिअली हॅपी इन युअर लाईफ. तुम्ही वर्ल्ड टूरला जा, युरोप टूरला जा, भारतात जा, कुठे पाहिजे तिथे जा. तुम्हाला सर्व हेल्प करायला मी तयार आहे. या आय विल हेल्प यू इन ऑल वेज, यू जस्ट डोंट वरी एट ऑल. थँक यू व्हेरी मच, थँक यू. चला चला सुलोचनाबाई, अहो आता फार विचार करत बसू नका. अहो लाईफ टूरला जायचं की नाही ते नंतर ठरव, सध्या युरोप टूरला तर जाऊ येऊ. हा काय डॉक्टर, दॅट्स इट. हे पहा मातोश्री, सुनबाईंनी सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे, ज्या माझ्या मते तुम्हाला जायला काहीच हरकत नाही. चला साडी साहेब, टेक दिस, जा तुम्ही, खाजी नको. हे मनीषचं पत्र वाचले मी. मी उत्तर द्यायच्या आधी पुन्हा एकदा वाच म्हणू. पुन्हा एकदा वाच. आय कन्व्हिन्स मनीष, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, तुम्ही खाजी नको, तुम्ही जा. ऑल द बेस्ट. ओके प्लीज प्लीज कम ऑन, डोंट वरी.
प्लीज टेक केअर. ओके मनीष, मनीष, आर यू ओके? आई गुड है. आई गेली. व्हाट? या? आई गेली? बट हाउ इज इट पॉसिबल? मी मनीष, शी हैज लेफ्ट. मी पाठवली तिला. व्हाट? लिसन, आई जायला तयार नव्हती पण मी इन्सिस्ट केला. बट व्हाय? बिकॉज आई डिडंट लाईक युअर बिहेवियर. नॉट एट ऑल. आय थॉट यू आर अ व्हेरी ब्रॉड माइंडेड पर्सन. मोठ्या मनाचा माणूस आहेस तू. बट आय एम सॉरी टू से यू आर स्टील एन ऑर्थोडॉक्स. अजून जुन्या विचारांचाच माणूस आहेस. इनफ 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 कॅथी. तुला नाही कळायचं का एका मुलाच्या भावना आपली आई अशी दुसऱ्या पुरुषाच्या सहवासात रमते त्याच्याबरोबर राहायचं म्हणते ही गोष्ट. Try to understand. ती फक्त आई नाही एक बाई पण आहे. An old and a lonely person, you know. See, Manish, तू फक्त तुझ्या पर्स्पेक्टिव्हनी आईचा विचार करतो. आईच्या बाजूचा विचार नको करायला. दुसऱ्याच्या बाजूचा विचार नको करायला. See, life ची 65 years. आईनी भारतात काढली, राईट? तिथला एन्व्हायरमेंट वेगळा होता, हिथला एन्व्हायरमेंट वेगळा आहे. आपण त्याला सर्व दिला पण शी वॉज नॉट एबल टू ॲडजस्ट. आपण सगळं देऊन पण त्याच्या लॉनलीनेस कमी झाला नाही. म्हणजे आपण काहीतरी कमी केलं असणार. यू शूड ट्राय टू अंडरस्टँड हर. ओके? हे सगळं काही असलं ना तरी माझी आई असं काही करेल? मनीष, टू फार वाईट बोलला आईला. यू युज व्हेरी हार्श वर्ड्स. आय डिडंट लाईक इट एट ऑल. अजून बोलणार होतो पण नाही बोललो ना. अगं त्यासाठीच तर ते पत्र लिहिलं होतं. पत्र हेच ते पत्र. हे पत्र तुझ्याकडे? आईने दिलं. मनीष, मे आय नो व्हॉट इज दिस लेटर? काय आहे पत्रामध्ये? तुला वाचून दाखवू. वाय नॉट? ऐकण्याची तयारी आहे. जरूर. म्हणजे तुझ्या मनामध्ये अजून काय काय आहे ते तरी मला समजेल. ओके, कॅरी ऑन. प्रिय आईस, खरंच प्रियपणा राहिला आहे का म्हणून प्रिय आईस खोडून टाकलं. आईस नुसतं आईस लिहिणंही मनाला नाही रुचलं ग, पण तुझे वागलेस ते पाहून लिहावं असं वाटतंय. चिरंजीव आईस. येस, चिरंजीव आईस. तुझ्या वयाला शोभेला असं वागली नाहीस म्हणून लिहिलंय. पासून तुला वाईट वाटेल आई, पण माझाही नाहीलाच आहे. जग बदललंय, आय नो इट. 21वं शतक उजाडलंय हे मी जाणतो, पण आई हा शब्द, त्या शब्दाबरोबर येणारी माया, प्रेम, संस्कार, ते तर नाही ना बदलले. मुलाच्या मनात जपलेली आईची प्रतिमा तर नाही ना बदलली. त्या प्रतिमेला आई आई तू धक्का दिलास. आश्चर्य वाटलं का मला? हीच ती आई जिने लहानपणी मला पापपुण्याच्या गोष्टी सांगितल्या, रामकृष्णाच्या कथा ऐकवल्या, सीतेच्या पातिव्रत्याची महती सांगितली, तीच असावं का? नाही आई, मी जाणतो तू इथे एकटी आहेस, तुला बोलायला कुणी नाही, या परक्या मातीत तुझं मन रमत नाही, पण आई या स्थितीत तू एकटी नाहीयेस ग. अशा हजारो वृद्ध माता आहेत जगात. तू निवडलास तो पर्याय सगळ्यांनीच निवडायचा ठरवला. हे पटणार सगळ्या?
काही इतर कुणाचं मला माहित नाही, पण माझ्या आईनं असं बघावं हे मला आवडलं नाही. आई मी हेही सांगतो ग की या वयात वासनेचं आकर्षण नसतं, पण मुळात स्त्री पुरुष निसर्गाने असे बनवलं की काय लिहू आणि कस. मला हे आवडलं नाही. अगं मग ज्या तुझ्यावरच्या प्रेमाखातर कृतज्ञतेपोटी वृद्धाश्रमाच्या कल्पनेला विरोध करून मी तुला इथे माझ्याजवळ आणलं, माझ्या प्रेमाचा पराभवच केलास की तू. मनीष प्लीज काम डाऊन. मला हे पटलेलं नाही, रुचलेलं नाही, तरीही तुझा निर्णय तू घे. तुझा प्लीज कंट्रोल. पत्र वाचू नये. कधी कधी आई अशी जाणार नाही ग. आई गेलेली नसणार, आई गेलेली नाही ना ती. शी हॅज ऑलरेडी लेफ्ट. मी पाठवली तिला. नाही कधी माझा इनर व्हॉइस माझा आतला आवाज सांगतोय आई गेलेली नाही. तुला विश्वास बसत नाही. तू खात्री करून घे ना, दार उघडून बघ आई गेलेली नसेल. ओके ओके लेट्स सी. ओह माय गॉड, आई जस्ट कांट बिलीव दिस. बघ कधी आई तू केली नाही असता. थँक गॉड. बट इट्स सो स्ट्रेंज. आई तुम्ही गेला नाहीत. नाही ग, याचा निरोप घेतल्याशिवाय पायच निघेना ग माझा. आई तू अशी गेली असतीस ना तर मला खूप वाईट वाटलं असतं. तशी कशी जाईन रे मी. अरे मुद्दाम आले म्हंटल येवाना तू माझं पत्र वाचलं असशील. तुझं पत्र? हा, तुझ्या पत्राचं उत्तर तू लिहिलंस? हो. कुठे? तुझ्या पत्राच्या पाठीमागेच. आई पण इथे तर काहीच दिसत नाही. दिसत नाही, खरंच दिसत नाही. आई एकदा, फक्त एकदाच आईच्या नजरेने पहा, स्पष्ट दिसेल. तीर्थरूप बाळास आश्चर्य वाटलं ना वाचून? वाटणारच. अरे तूच आता करता सवरता ना, घरातला मोठा अधिकारी त्यातून पुरुष, पुरुषच स्त्रीचं प्राक्तन ठरवतो ना, मग तो पिता असो, पती असो किंवा मुलगा. म्हणून लिहिलं रे बाळा, तीर्थरूप बाळास. वाटलं होतं, वाटलं होतं एवढा शिकला सवरलास, जाणून घेशील आईच्या भावना. माझा संसार केव्हाच संपला, तुझे बाबा गेले तेव्हा, पण तू जवळ होतास. तुझ्यासाठी तुझ्या बाबांची शेवटची इच्छा मानली नाही मी. शेवटी शेवटी ते म्हणायचे, सुलू अगं उभं आयुष्य पडलंय, दुसरं लग्न कर, उरलेलं आयुष्य विधवा म्हणून जगू नकोस. पण तू समोर दिसायचास. शिवाय शिवाय इतकी वर्ष ज्याच्या बरोबर संसार केला त्या जोडीदाराच्या आठवणी कुठे टाकायच्या. म्हणून विधवा म्हणूनच जगले. पण पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाही रे, काही तक्रार नाही. तुझं एवढं मोठं वैभव पाहून मन तृप्त झालं, मग तक्रार कशासाठी करायची. माझा संसार तेव्हाच संपला, मग आता हे उरलेलं आयुष्य टाकायचं कुठे. ना उपभोगाची शक्ती, ना मृत्यूचं स्वातंत्र्य, मग आयुष्याच्या या शेवटच्या वळणावर करायचं तरी काय माणसानं. मग नेहमीच कथा कीर्तन पूजा अर्चा पोथ्या जपमाळ
विचार विचार आणि फक्त विचार आणि मग तो अटॅक. औषध नसलेल्या एकटेपणावर डॉक्टरनं उपाय सुचवला, तूही तो मान्य केलास. सुरुवातीला गप्पा निखळ गप्पा, मग हळूहळू विचार पटत गेले, मैत्रीचं नातं विणत गेलं, सूर जुळले. तुझे जसे एकेकाळी कॅथीशी जुळले होते तसे हो, पण फरक आहे. हा फरक आहे, तारुण्य आणि वृद्धत्व यात जेवढा फरक आहे ना तेवढाच फरक आहे या सूर जुळण्यात. आमच्या सूर जुळण्यात फक्त मानसिक तृप्ती. वाटलं होत, वाटलं होतं मुलगा समजून घेईल हे सार, जसं मी त्यावेळी समजून घेतलं होत. आठवते ना बाळराजे, झाडून सारे नातेवाईक विरुद्ध बोलत होते, ओळखी पालखीचे टोमणे मारत होते, करमरकरांच्या घराण्यात खिरस्ता असो. शिव 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 शिव. मंगेशा मंगेशा काय काळ अडलास रे बाबा. एक न दोन, मला तरी सुरुवातीला कुठं पटलं होतं, भिन्न संस्कृतीची वेगळ्या मातीतली ख्रिश्चन मुलगी माझी सून. पण नाही, मी मानलं ना, नातेवाईक समाज यांच्यापेक्षा मला माझ्या मनीषचं सुख जास्त महत्वाचं वाटलं. मग उभी राहिले खमक्यासारखी, ठणकावून सांगितलं सगळ्यांना, अमेरिकेच्या सगळ्या गोष्टी चालतात ना, मग सून का नको. हसतेच कालचक्र वेगळ्या अर्थानं पुन्हा त्याच प्रसंगाशी आले. आता मुलानं समजून घ्यायचं, आईच्या सुखासाठी तिच्या मागे ठामपणे उभं राहायचं. पण कधी नव्हं ते तुझ्या खांद्यावर मान टाकायला गेले. असही सॉरी आहे, मला माफ करवी. अरे हे काय करतेस बाबा, तीर्थ रूपांनी चिरंजीवांच्या पाया पडायचं नसतं. आणखी लाजवू नकोस काही, कसं विसरलो मी सगळं कॅथरीनच्या वेळी. तू हे बघ, मी माझं कर्तव्य केलं. मी काय केलं तुला वाटल तस. नाही आई, पण आता नाही आई. तू कुठेही जा, युरोपला, वर्ल्ड, अगदी अगदी भारतात जा, माझी काही तक्रार नाही. एक मिनिट, एक मिनिट आई. आई बघितला, मला मनीष बद्दल गॅरंटी होता, तो रागामंदी काही पण बोलला तरी इट्स व्हेरी गुड ॲट हार्ट, यु नो, तो प्रॉपर डिसिजन घेणार याच्या मला खात्री होता. आता प्लीज तुम्ही पण मनामध्ये काही पण ठेवू नको, त्यावर अँग्री पण होऊ नको. आय से सॉरी. या नाही का नाही, अगं अशी अशी कशी मनात ठेवीन मी, अगं काही झालं तरी आई आहे मी त्याची. आईये साठे अंकल, आय एम रिअली सॉरी, मगाशी रागाच्या भरात मी तुम्हाला फॉरगेट इट. रागाच्या भरात माणूस बोलतो असं कधी कधी, ते इतकं मनाला लावून घ्यायचं नसतं. काय डॉक्टर, दॅट्स इट. पण अंकल, आता मनात कोणताही आडपडदा न ठेवता अगदी अगदी मोकळ्या मनाने मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आईला घेऊन जा. यापुढे ज्यात आईला सुख आहे, आनंद आहे, ते सगळं मला मंजूर आहे. मग लोक बाहेर काहीही बोलले तरी मी खमक्यांना उत्तर द्यायला. आता पडायचं का? पाया पडायचं काय कॅथी? हो बाई हो, पाया पण पडायच्या आणि एअरपोर्टला पण जायच्या.
आई नमस्कार कर अरे आयुष्यमान भव आयुष्यमान भव हाँ ओके रेडी ओके